प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात म्हणा कोल्हापूर ह्या विभागात तर सरांनी प्रत्येक गावागावामध्ये आपलं नाव ह्या हुमणी किडीच्या अनुषंगानं उसावरील हुमणी किड या किडीच्या अनुषंगानं सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळं मला वाटतं सगळे शेतकरी बांधव जे आहेत ते कुठं ना कुठं सरांच्या परिचयामध्ये व्याख्यानामध्ये भेटलेले आहेत आपल्याला. तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं कीटक शास्त्रामध्ये सरांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. एक विस्ताराचे अध्यापही त्यांना आवड असल्यामुळं हुमणी किड नियंत्रणाच्या अनुषंगानं हुमणीचे कर्दनकाळ आम्ही सरांना म्हणतो. कारण हुमणी नियंत्रणासाठी फार मोठं योगदान आणि उसावरच्याच नाही तर इतरही पिकांवरच्या इतर पिकांच्या किडी याच्या अनुषंगानेही सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन यापूर्वी आम्हाला लाभलेलं आहे. आपल्या शेतकरी बांधवांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तो असा अजूनही आफ्टर रिटायरमेंट त्यांनी तो तसाच चालू ठेवलेला आहे. तर असे आपल्याला अत्यंत अनुभवी प्राध्यापक मोहिते सर आपल्याला मार्गदर्शनासाठी आज लाभलेले आहेत. तर मी जास्त वेळ न घेता सरांना विनंती करतो की मार्गदर्शन सुरू करावं. तत्पूर्वी एक सूचना आहे, सकाळी जो मोबाईलचा प्रॉब्लेम झालेला आहे तसा पुन्हा होता कामा नाही, त्यामुळं कृपा करून सगळ्यांनी मोबाईल आपले स्विच ऑफ ठेवा आणि ज्या काही शंका वगैरे असतील तर तुम्ही लिहून काढा आता आणि नंतर तुम्ही आफ्टर सेशन झाल्यानंतर तुम्ही नंतर विचारा. म्हणजे पुन्हा मेन ह्याच्यामध्ये सरांची लिंक तुटत नाही आणि मग आपल्याला कंटिन्यू मार्गदर्शन ते सर करत राहते. तर ह्या काही जनरल प्रोटोकॉल जो आपल्याला अजून नंतर सूचना देतोय मी, यानंतर आपलं हे लेक्चर झाल्यानंतर पुन्हा तुमचं राहिलेलं लोकांचं रजिस्ट्रेशन आणि पुस्तकं वगैरे हे वाटप आहे तर ह्याच्यासाठी पुन्हा तुम्ही सगळ्यांनी थांबायचं आहे. तर ही काही जनरल सूचना देऊन पुढच्या आपल्या कार्यक्रमाकडे आपण वळूया. तर सरांना मी विनंती करतो सुरू करावं. त्याचं काय समान काय समान आता लॉक केलं ना ह्याच्यावर काही कॉमेंट्स वगैरे होतात की नाही. मगाचे विषय निघाला जेवणातनं काहीतरी गोडबीड देतात. माझं लेक्चर चालू असताना तुम्हाला अजिबात झोप येणार नाही एवढी माझ्या वाणीमध्ये ताकद आहे. काय झोप? माझी एक कळकळीची विनंती आपल्याला, नियमांचं फॉलो करायचं. माझं चालू असताना मला मोबाईल बघितलेला आवडत नाही. बघायचं असेल मी थांबतो, तुम्ही बघा मग मी चालू करतो. माझं चालू असताना मला आवडत एवढी एकच काळजी घ्या, एवढी एक काळजी घ्या. आलं का लक्षात? नियम सांगून सुद्धा बऱ्याच वेळेला बघतात इतरांच्या दिकत कॉमेंट्स केलेली बरं वाटत नाही, मला ते नको आहे. आलं लक्षात? ठीक आहे. या कोर्ससाठी तुम्ही नावनोंदणी केलेली आहे, विक्री कशी करायची हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. ते करत असताना त्याच्या पाठीमागची थोडस आपल्याला माहिती असावी या दृष्टीने या कोर्सचा ऑर्गनायझेशन केलेला ऑर्गनाईज केलेला. आता ह्याच्यामध्ये प्रमुख किडी कुठल्या त्या ओळखायच्या कशा, त्याचे नियंत्रणाचे उपाय याच्यापेक्षा कीड म्हणजे काय हा महत्वाचा भाग आहे. कीड म्हणतात कशाला? उदाहरण सांगायचं झालं, गवतावर बरेचशीच किडे आहेत, बागेत जातो त्यावेळी बरेच झाडावर किडे असतात, घरातली शेवंती असेल, त्यानंतर जाई जुई मोगरा असेल, जास्वंदी असेल, बरेचशीच किडे असतात. आपण औषध मारतो का? हो नाही. का मारत नाही? की त्या कीड इकॉनॉमिकली नुकसान करत नाही म्हणून. म्हणजे फुले येत राहतात त्यामुळं उपयोग आपला काय आहे? फुलं देवाला पाहिजे, ती मिळत असल्यानंतर औषध मारायचा प्रश्न येत. म्हणजे आपण दुर्लक्ष करतो त्या किडींच्या बाबतीत, आपण दुर्लक्ष करतो. आणि जेव्हा ते इकॉनॉमिकल डॅमेज करतात, आता इकॉनॉमिकल डॅमेज म्हणजे काय, आर्थिक नुकसान म्हणजे काय? एक प्लॉट आहे की त्या प्लॉटमध्ये तुम्ही ज्वारी लावली आणि तुम्हाला 100 ग्रॅम दाणे मिळाले, दुसरा तेवढाच प्लॉट आहे ज्वारी पेरलेली आहे त्यावर तुम्ही औषधं मारली, त्यावर तुम्ही किडी त्याच्यावर पडलेली आहे, तरी तुम्हाला फक्त 50 ग्रॅम मिळाले. म्हणजे 50 ग्रॅम तुम्हाला कमी मिळाले. 50 ग्रॅम कमी मिळाले म्हणजे आर्थिक नुकसान झालं. शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान फक्त दोनच बाबीत कळतं, एक दर आणि दुसरं रिडक्शन इन येईल. थोडेसे इंग्लिश शब्द येतील, जर आपल्याला शंका वाटली तर तिथं मला थांबवायचं, शेवटपर्यंत थांबत बसायचं नाही, तिथं थांबवायचं मला. लक्षामध्ये, कारण शेवटी त्या क्वेश्चनला जस्टिस मिळेल असं नाही. त्याचवेळी सांगा, मी परत मी एक्सप्लेन करेन. आलं लक्षामध्ये? तर इकॉनॉमिकल डॅमेज म्हणजे हे की उत्पन्नामध्ये घटते किंवा दरामध्ये घटते.
आता बऱ्याचशाच वेळेला उत्पन्न चांगले येतं, टोमॅटोचे उत्पन्न चांगले आहे बाजारात दर मिळाला नाही, म्हणजे इकॉनॉमिकल डॅमेजच आहे. आलं लक्षात आपण बुट्ट्या वगैरे मार्केटच्या बाहेर आणून वाचतात लोक का, तर जायला देखील परवडत नाही परत घेऊन जायला, म्हणजे त्याला एक इकॉनॉमिकल डॅमेज. आणि इकॉनॉमिकल डॅमेज म्हणजे काय, आता आंब्याला काय होतंय की आंब्याला मोहरावर तुडतुडे मोठ्या प्रमाणात आहे. तुडतुडे आंब्यावर खात नाही, तुडतुडे मोहरावर आणि पानावर जातात. पण हे खात असताना शरीराद्वारे चिकट द्राव बाहेर टाकतात, तो द्राव आंब्यावर पडतो आणि त्याचा आणि आर्द्रतेशी संबंध आला की तो काळा स्पॉट तयार होतो. आणि काळा स्पॉट तयार होईल की नॉट सुटेबल फॉर एक्सपोर्ट. आपल्या घरावर काय परिणाम झालाय काय, चवीवर काय परिणाम झालाय काय, अजिबात नाही. पण काळा स्पॉट अपिरियन्स मार्केट व्हॅल्यू जी आपण म्हणतो ना ती त्याला येत नाही, म्हणून दर कमी मिळतो, म्हणजे इकॉनॉमिकल डॅमेज. आणखीन इकॉनॉमिकल डॅमेज एक प्रकार सांगतो, तुमची मुलं किंवा तुम्ही परीक्षेला बसलाय, अभ्यास करायला लागलाय, एक मच्छर आला तुमच्या बाजूने फिरायला लागला, कचून एका दुसरा थेंब ब्लड घेणार हो. आता तेवढं माझ्यात नाही घेतलं तर माझ्या बायकोलाही बरं वाटेल, ते ठीक आहे ना, ज्या कचून घेतली थोडंतरी ब्लड घेईल वजनात काहीतरी फरक पडेल. पण रक्ताशी संबंध नाही काय, तो आवाज करत असताना मी माझ्या अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेट करत नाही, दॅट इज इकॉनॉमिकल डॅमेज. आलं लक्षामध्ये? असं इकॉनॉमिकल डॅमेज वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीनं म्हटलं जातं. थोडक्यात काय, आर्थिक नुकसान शेतकऱ्याच्या बाबतीत किंवा आपल्या किडींच्या बाबतीत जर विचार करायचं झालं तर आर्थिक नुकसान. आता किड म्हणजे काय, त्याची डेफिनेशन मी आपल्याला दाखवतो. मधलं म्हणजे जरा असं टाकलंय, झोप येऊ नये म्हणून काळजी घेतली. शेतकरी मेळाव्यामध्ये गेल्यानंतर मला बोलायला कधी देतात, उसाचं नियोजन, पाणी, खताचा, आणि मग मला कीड सांगायला उठवून जातात. ह्याला 2 तास जातात. 2 तासानंतर ऐकण्याच्या मनस्थितीत कोण असतं का? अशा प्रसंगी मी हुंडी किंवा उसावच्या किडी रोग सांगायचे कशा, कोण ऐकत नाही, 2 बाहेर जातात, 2 आत येतात. आता इथं दरवाजा बंद आहे म्हणून तू भाग वेगळा हे ना अडवायचं कोणी, बरं असं सांगत असताना भाषणाला काय लिंक येते काय, अजिबात येत. पण माझ्या मुलीने मला सांगितलं, डॅडी तुम्ही ज्या ज्या वेळी भाषणाला जा तरी मधलं म्हणणं तुम्ही जरा असं टाका, चला जे बघायला मिळत नाही ते बघायला मिळाल्यानंतर डोळे मोठे करतील त्या कालावधीमध्ये हुमडी डोक्यात येते का. किडींचं तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हाय टेक्नॉलॉजीचा वापर म्हणून मी हे केले, एवढ्याच दृष्टीनं याच्याकडे बघावं एवढीच. आता किड म्हणजे काय, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान म्हणजे शेतकऱ्याच्या प्रॉपर्टीच्या बाबतीत. शेतकऱ्याच्या प्रॉपर्टीच्या बाबतीत काय, घर आहे, कपडे आहे, बुक्स ऑफ अकाउंट आहे, कपडे आहेत त्याचे, पुस्तकं असतील, घरातलं धान्य असेल, ते नुकसान करणं आहे, वाळवी लागणं, नांगराला वाळवी वगैरे लागणं म्हणजे आर्थिक नुकसान आहे. ज्या वेळेला ते काम करायचं आहे त्यावेळेला ते वस्तू आपल्याला उपयोगी ठरली नाही. मॅन एन हिज प्रॉपर्टी असं म्हणतात. एनी ऑर्गॅनिझम, एनी जीवाणू, आता एनी जीवाणू मध्ये फार आहे, एक कीटक आहे, फंजे आहे, बॅक्टेरिया, व्हायरस आहे, विषाणूजन्य आहे, उंदीर आहे, तण आहे, असे बरेचसेच प्रकार आहेत. भारतामध्ये एक सर्वे झाला, त्याच्यामध्ये कुठल्या कीटक ऑर्गॅनिझममुळे जास्त नुकसान होतं असा ज्यावेळी अभ्यास झाला त्यावेळी असं दिसून आलं की सगळ्यात जास्त नुकसान तणांच्यामुळे होतं. आलं लक्षात? सगळ्यात जास्त नुकसान तणांच्यामुळे होतं. एक जास्त आपल्याला माहिती असावी म्हणून. तर ह्यामध्ये माझ्या विषयाच्या बाबतीत ज्या ज्या वेळेला आम्ही पेस्ट म्हणून किंवा कीड म्हणून उल्लेख केला जाईल तो कीटकांच्या बाबतीत असेल. आलं लक्षामध्ये? आपण कीटकांच्या बाबतीतच फक्त बोलणार आहोत. आता कीड म्हणजे काय आपल्याला कळलं, आर्थिक नुकसान करणारी ऑर्गॅनिझम, इन्सेक्ट म्हणजे आपण त्याला कीड म्हणतो. आता ह्या कीडचं क्लासिक वर्गीकरण केलेलं आहे. हे वर्गीकरण वेगवेगळ्या गोष्टीवर अवलंबून आहे. पहिली गोष्ट जी आहे की नाही त्याच्यामध्ये अकरन्स, कीड येते कधी, कीड पिकावर येते कधी, त्याच्यावर त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये किती टक्के कीड आहे त्याच्यावर त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. तिसरं जे आहे फूड रिक्वायरमेंट, काय खातं त्याच्यावर केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक नुकसानीची पातळी, त्याच्यावर नुकसानीचं कीड कसं आहे वर्गीकरण ते केलेलं आहे. आपण हे एक 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 बघते ठीक आहे. ओके, आता ऑकरन्स वरून, आता तुम्ही विक्रेते हा तुम्हाला माहित आहे, वांग्याचा शेंडा पोखरणारी आहे, अळत म्हणून एक हातकलंगी तालुक्यात गाव आहे, वर्षभर त्या ठिकाणी वांगी घेतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अळत्याची वांगी पुन्हा मार्केटला गेल्यानंतर बुट्टी उघडायच्या अगोदर दर ठरतो, म्हणजे ती किती क्वालिटी असेल हे तुमच्या लक्षात येईल. त्या गावानं वांग करणं बंद केलंय का, कीटकनाशकानं परवडलं. आता त्याला एकमेव कारण म्हणजे शेंडा आणि पळ पोखरणारी आहे.
या ठिकाणी आपल्याकडे शेंडावर पोखरलेला आहे, त्यानंतर फळ पोखरलेलं आहे, त्यानंतर तिथे मादी आणि नर पतंग दाखवलेला आहे, आळी दाखवलेली आहे. असं केलं तुम्ही वांगी बाजारातून आणलेले कापल्यानंतर आपल्याला कळतं की ते किडलेलं आहे. एकदा असं झालं वांगी चांगली दिसली म्हणजे आणि कापल्यानंतर किडलेलं की निश्चित म्हणाले तुम्हाला प्रोफेसर किती शास्त्राचा केला पाहिजे. म्हणजे घरातनं कॉमेंट्स आहे, मार्केटमध्ये बघा त्याची प्रतिक्रिया किती असेल, का जे विकत घेणार आहे तुमच्याकडनं, यासाठी हे माहिती पाहिजे. आणि ह्याला लवकर येणारी किड आहे, रेग्युलर पेस्ट आहे. कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत कुठेही तुम्ही वांगी करा, त्या वांग्यावर शेंडा आणि फळ पोखणारी अळी येतेच. ह्याला काय म्हणायचं, रेग्युलर पेस्ट. हरभरा कुठेही टोकणार तुम्ही, हरभऱ्यावर घाटे अळी येतेच, त्याला त्याला सर्वसाधारणपणे रेग्युलर पेस्ट म्हणतात. कोबी आणि फ्लावर ज्या ज्या ठिकाणी केला जातो त्याच्यामध्ये पाणी खाणारी अळी किंवा त्याच्यामध्ये चौकोनी ठिपक्याचा पतंग, ज्याला इंग्रजीमध्ये डायमंड बॅक मॉथ म्हणतात, तो पतंग बसला का नाही की तो डायमंड सारखा दिसतो, म्हणून त्याला डायमंड बॅक मॉथ असं म्हणतात. पूर्वी लागणार आहे त्याला जिथं जिथं पिकं तिथे येते असते, याला रेग्युलर पेस्ट म्हणायचं. आलं लक्षात, यात हवामानाचा जागेचा काहीही संबंध नाही. मिरची लावली की त्याच्यावर फुलकिडे येतातच, याला रेग्युलर पेस्ट म्हणायचं. आलं लक्षात, हा रेग्युलर पेस्ट ही पहिली डेफिनेशन आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं ऑकेजनल पेस्ट, अचानक येणारे पेस्ट, एक म्हणजे रेग्युलर, हे अचानक म्हणजे रेग्युलर येत नाही, हवामानातील बदल झाला की लगेच ते तुम्हाला दिसतात. उदाहरण सांगायचं झालं की ज्या ठिकाणी आंब्याची बाग निग्लेक्टेड आहे, जिथं फक्त आंबा काढायला जातात, त्या ठिकाणी खोडकिडीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात होतो, याला ऑकेजनल पेस्ट म्हणायचं. म्हणजे याला आगंतुक अचानकपणे येणारा किडा असं म्हणतात. त्यानंतर भातावर सर्वसाधारणपणे केसवर माहिती अळी असते, ती शेंडा भाताचा कट करते, पानाचा गोल करते, आतमध्ये राहते आणि पान खाते, त्याला केसवर पासव, केस म्हणजे रिंग करून स्वतःभोवती संरक्षण करून केलं जातं. हे अचानकपणे येणारे आहे, ह्याला सर्वसाधारणपणे पिकाचे वाढ आणि वातावरण ह्या दोन गोष्टी ह्याला महत्वाच्या असतात, म्हणून याला ऑकेजनल पेस्ट असं म्हटले. तर या ठिकाणी दाखवले बघा की केसाळ अळी कशी आहे, पान कापते, पानं गुंडाळते आणि मग आतमध्ये खाते, आपल्याला वर्ण कळतच नाही पानकट झालेलं आणि त्याच्यामध्ये अळी आहे, ह्याला केसवर मास म्हणतात, केस तयार करते. आता ह्याच्यामध्ये दुसरं जे आहे ना, ह्याच्यामध्ये सीझनल पेस्ट आहे. काही पेस्ट सीझनल प्रमाणात येतात. उदाहरणार्थ खरीपामध्ये जर तुम्ही भुईमुग केला असेल तर त्याच्यावर केसाळ अळी येते, त्याला सीझनल पेस्ट, त्या त्या सीझनला येतात. तुम्हाला जर रब्बी ज्वारी जर बघितली असेल तर खोड माशी खरीपापेक्षा रब्बी ज्वारीला जास्त आहे, हे सीझन प्रमाण आहे. आंब्याला मोहर आला की तुरतुऱ्याचं प्रमाण वाढतं, म्हणजे मोहरापुरतच ते पेस्ट येतो, मोहरापुरतच ती किड येते, ह्याला काय म्हणतात, सीझनल पेस्ट असं म्हणतात. त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवले बघायला. आता हा मँगो हॉपर आहे. आता तुम्ही कुठलंही देवगड पासून बांद्यापासून तुम्ही दापोलीपर्यंत कुठल्याही आंब्याच्या झाडाला बघा, त्याच्यावर मोहरावर हे तुडतुडे आहेतच. मुनेला काय म्हणतात, सीझनल पेस्ट. तो कधी येतो, मोहर आल्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत चालू होतो, तो आंबा काढपर्यंत होतो, म्हणून याला सीझनल पेस्ट. इतर वेळी तो येत नाही झाडावर असतो, पण नुकसान दिसून येत नाही. खाण्याचाच प्रकार जर मोहर असेल तर मोहर आल्यानंतरच आपल्याला नुकसान दिसतं, त्यामुळे ह्याला सीझनल पेस्ट असं म्हणतात. आता या ठिकाणी पर्सिस्टंट पेस्ट म्हणून आहे. पर्सिस्टंट पेस्ट म्हणजे वर्षभर असते, त्याला सीझनल बी नाही आहे, त्याला रेग्युलरपणा बी नाही, पण वर्षभर तो दिसतो. उदाहरण सांगायचं झालं की तुम्ही जास्वंदी बघितली तर जास्वंदीवर पांढरी किडी दिसते, त्याला पिठ्या किडे किंवा मिली बग असं म्हणतात, द्राक्षावर तर आहेच. यानंतर ज्या वेळेला आम्ही आत्म्याच्या मार्फत आंब्या आणि काजूच्या मोहराचं संरक्षण करणे, हे जे क्लासेस किंवा ग्रुप डिस्कशन आम्ही शेतकऱ्यांच्या मेळाव्याच्या मार्फत घेत होतो, त्यावेळी मी त्यांना सांगितलं की मिली बग्स काजूवर आला तर मला रात्री फोन करायचा, सकाळी मी रानामध्ये येतो, कारण ही किड आली की सगळं काजू जाणार. आपल्याला आश्चर्य वाटलेलं, आजरामध्ये नाईक यांचं क्षेत्र आहे, त्यामध्ये जवळजवळ 100% 12 एकरावर मिली बग्स मोठ्या प्रमाणात आला, आम्ही त्याला कंट्रोल करून दाखवलं. तर हे काय म्हणायचं, सीझनल, त्या त्या मध्ये ह्याच्या काळापुरतच हे येतं आणि हे वर्षभर असतं. मिली बग्स वर्षभर असतो झाडावर, त्यामध्ये पेरू आहे, चिकू आहे, त्याच्यामध्ये आंबा आहे, आंब्यावर सुद्धा येतं, त्यानंतर काजूवर तर हमखास आहे, वर्षभर असतं, द्राक्ष आहे, त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. ह्याला पर्सिस्टंट काय वाटतं ते करा, ते वर्षभर झाडावर असतं, आलं लक्षामध्ये, ह्याला पर्सिस्टंट पेस्ट असं म्हणतात. नंतर हे बघा, उसावर सुद्धा मिली बग्स फार मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतात. आता दुसरं आहे ते स्पोरॅडिक. स्पोरॅडिक म्हणजे बऱ्याचशा वेळेला काय होतं की दोन पावसामध्ये अंतर पडलं, सूर्यप्रकाश पडला
की सोयाबीनवर पाणी खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात दिसतो. याला काय म्हणायचं? स्पोरॅडिक, म्हणजे इन्व्हिरॉन्मेंटल, हवामानाशी निगडीत हिचा अटॅक असतो. अन्नरक्षामध्ये हवामानाशी निगडीत अटॅक असतो, म्हणून याला स्पोरॅडिक पेस्ट असं म्हणतात. आता या ठिकाणी स्पोरॅडिक पेस्ट म्हणजे कॉटन स्लग, हे असं कुठं दिसलं असलं की काळजी घ्यायची. हे आंब्यावर, चिकूवर, नारळावर, नवीन पालवी जी आलेली असते ना तिच्यावरही फार मोठ्या प्रमाणात असते. ह्याला धरायला अजिबात जायचं नाही. त्याच्या अंगावर जे केस आहे त्याला तुम्ही हात लावला की शॉक बसल्यासारखं झटका देते, शॉक बसल्यासारखं झटका देते. पण दुकानदार म्हणून याला अनुभव घ्यायला काय हरकत आहे? एकदा घेऊन तरी बघा तुम्ही. तरळ म्हणून गाव आहे, परीक्षेला गेलेलो होतो तिथं. संध्याकाळी मला त्यांनी डॅम दाखवायला नेलं. डॅमच्या खाली गेले तर मधाची पोळी दिसते. तर आम्ही त्यांना अनाटॉमी आणि फिजिओलॉजी सगळे त्याला समजावून सांगायचा प्रयत्न केला. मीनवाईल माशा परागी करून परत येत होत्या, फोरेजिंग म्हणतात त्याला, परत येत होत्या. आणि आम्ही दिसल्यानंतर त्या आमच्या अंगावर खांद्यावरती आल्या. तुम्ही बाकीच्या माझ्या मित्रांना सांगितलं हात लावायचा नाही, एवढंच करायचं. पण काय होतं माहितीये काय, आपल्या शरीराचा काही भाग असा की तिथं बसला की तुम्हाला तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. कडा बसून झाड घ्या आपण अनलोईंगली करतो. तसं करायला येणार माशा आमच्या मागे लागल्या. पळताना पायरी चुकली, खाली पडलो, चष्मा फुटला. माझ्या सगळ्या मित्रांना सांगितलं वरच्या होती त्यांना वर पाठवलं, तुम्ही खाली येऊ नका म्हणलं वर चला. मग आम्ही पळत आलो, मी गाडीत येऊन बसलो. गाडीत बसल्यानंतर त्याने मला धरलं. कारण माशा ज्यावेळी चावतात त्यावेळी व्हेनम आपल्या शरीरामध्ये जातं आणि व्हेनम शरीरात गेलं की तुमचा रेस्पायरेशन रेट वाढतो, ब्लड प्रेशर वाढायला चालू होतं. आणि ते माझं व्हायला लागलं. आणि मग त्याला मी सांगितलं की काय दिसते ती काटे तिकडून काढायला चावते. ते काढल्यानंतर गाडीतून बसलो. तिथनं जवळजवळ 5 किलोमीटर डॉक्टर. त्याला म्हटलं मला धर तुम्ही गाडी ड्रायव्हिंग तिथपर्यंत करतो. तिथपर्यंत गेल्यानंतर मग तिथं गेलो तर डॉक्टर नाही, डॉक्टरची मुलगी आली. तिला बघितलं आणि प्रेशर वाढलं माझं. मग तिनं 2 इंजेक्शन दिली. तिला म्हटलं माझी बायको वांडा हित येऊन हाणाल. म्हटलं मला काय झालं तर ती म्हणे सर अजिबात तुम्ही काळजी करू नका, काही होणार नाही. पण ह्या माशा आम्हाला ऍक्सिडेंटली चावल्या. आम्ही त्याला डिस्टर्ब करायला गेलो नव्हतो, फोरेजिंगला, म्हणजे आमच्या बरोबर आल्या तेवढ्याच आल्या. मधमाशाच्या पोळ्या त्या माशा आल्या असेल तर तिथं आम्ही सगळे मेलो असतो. हे म्हणजे कीटकशास्त्राचा प्राध्यापक म्हणून माशा चावल्यानंतर काय होतं हे सांगताना माझी चावावी लागते. हे सांगण्याचा उद्देश होता माझा की मला ती चावली त्यामुळे मी चांगल्या प्रकारे, पण चावताना प्रेमानं चावल्या. कारण कीटकशास्त्राचा प्राध्यापक होतो हे त्यांना माहीत असावं, त्यामुळे फार काय झालं नाही, व्यवस्थित घरी आलो. सांगायचं तात्पर्य काय, ह्याला जर हात लावला तर झटका देते हे तुम्ही तुमच्या सान्निध्यात येणाऱ्या शेतकऱ्यांना सांगा. आलं रक्षामध्ये हा त्याच्या पाठीमागचा महत्वाचा. हा सुद्धा पतंग आहे. हा नारळाची पानं खातो. नारळाची पानं म्हणजे लिक्विड जे असतात ते खातात. उत्पादनानु फार मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला हे त्याच्यापुढे. हे जे गमत माझ्या मुलीने सांगितलं, ज्यावेळी तुम्ही लेक्चरला जाल त्यावेळी उपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना एवढं कळेल, डॉक्टर मोहित्यांना हुंगीतलं तर कळतं, कीटकांच्यात तर कळतं आणि यातलं. दुसरा महत्वाचा भाग जो आहे ना, लेवल, किती पर्सेंटेज कीटकांचा अटॅक झालाय, किती पर्सेंटेज प्रादुर्भाव झालाय, त्याच्यावर त्याचं सर्वसाधारणपणे क्लासिफिकेशन केलं जातं, वर्गीकरण केलं जातं. हे म्हणजे एपिडेमिक. पूर्वी फॅमिली प्लॅनिंग होतं का? हो नाही. का नव्हतं? नदीला पूर आला की कॉलर प्लेग येणं बरीच गावाच्या गावं जायची, म्हणजे परत संख्या आहे तेवढी मेंटेन करायला निसर्ग प्रयत्न करत होता. पण शास्त्राच्या सहाय्याने आपण काय केलं की त्या रोगांच्यावर प्रतिकारक शक्ती निर्माण केली आणि त्याच्यामुळं मृत्यूचं प्रमाण कमी झालं आणि त्याच्यामुळं पॉप्युलेशन वाढलं. तर हे सर्वसाधारणपणे बऱ्याच वेळेला असं होतं, त्याला आपण एपिडेमिक म्हणतो. ते तेवढ्या पुरतच असतं. नदी आली, नदीला पूर आला का नाही, 10-15 सर्वसाधारणपणे 3-4 महिने त्या रोगाचा प्रादुर्भाव होतो, नंतर रोग दिसत पण नाही, त्याला एपिडेमिक म्हणतात. तर भारतामध्ये नवीन जातीचा प्रादुर्भाव जसा सुरू झाला, हायब्रिड राईस जसं का आपण लावायला चालू केलं, 2 रोपातलं अंतर कमी झालं, इंटरलॉकिंग झालं पानाचं, त्यामुळे रानाच्या तुम्ही भारतातनं जर गेला मोठा आल्यानंतर पायाला गाडवा लागतो पण अंगाला घाण येतो, कारण खाली आर्द्रता येते आणि त्या आर्द्रतेमुळे ह्या तुडतुड्याचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात होतो. याला तपकिरी तुडतुडी म्हणतात. इंग्रजीमध्ये ब्राऊन प्लॅन हॉपर म्हणतात. हे साधारणपणे कसं नुकसान करते बघा, जणू काय भात कापणीला आलाय असं नुकसान करते ते. ह्याला हॉपर बर्न सिम्पटम असं म्हणतात. पुढं आपण डिटेल त्याच्यावर बघणार आहोत. याला एपिडेमिक असं म्हणतात. हे बघा, बरोबर गोळ कसं दिसते, लांब न ओळखता येतं ह्या तुडतुडीचा प्रादुर्भाव झालाय काय. हे तुडतुडी जास्त उडत नाही त्यामुळे एकाच ठिकाणी नुकसान मोठ्या प्रमाणात करतात. याची जी पिलं दाखवलेली आहे त्याचा पूर्ण वाढलेला तुडतुडा दाखवलाय.
एखाद्या शेतकऱ्याने सॅम्पल घेऊन आलं आणि हे त्यात असलं तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, त्यासाठी केलेला हा एक प्रयत्न. आता एंडिमिक, एंडिमिक म्हणजे दरवर्षी त्याच ठिकाणी तो कीटक येतो. कोल्हापूर जिल्ह्याच्या सगळ्या नदीच्या काठाला उसावर हुंगणीचा प्रादुर्भाव होतो त्याला एंडिमिक पेस्ट असं म्हणतात. दरवर्षी तुम्हाला तो दिसतो, तुम्ही औषधं वापरा नाही वापरा काही फरक पडत नाही त्याला. दरवर्षी तुम्हाला हुंगणीचा प्रादुर्भाव नदीच्या काठाला दिसतो त्याला एंडिमिक पेस्ट असं म्हणतात. हा नदी काठाचा एक हुंगणी आहे. या ठिकाणी आळ्या दाखवलेली ही माळावरची हुंगणी आहे, ही नदी काठाची हुंगणी आहे. हुंगणी एकाच ठिकाणी त्याच वर्षी दरवर्षी तुम्हाला दिसते त्याला एंडिमिक म्हणायचं. आलं लक्षामध्ये? त्याला एंडिमिक आहे. हे तिचं जीवनचक्र या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. भोंगा आहे, अंडी आहे, पहिली दुसरी तिसरी आळी आहे, कोष आहे, पूर्ण वाढलेला भोंगा. या सगळ्या अवस्थेतून जायला या हुंगणीला बरोबर 12 ते 14 महिने लागतात. म्हणजे एका वर्षामध्ये एकच पिढी पूर्ण होते. हुंगणी एका वर्षामध्ये एकच पिढी पूर्ण होते. परीक्षेमध्ये निश्चित येणार अगदी लक्षात. आता दुसरं जे आहे ना हे परत एंडिमिक आहे बघा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राशिवटी म्हणून गाव आहे, त्या भातावरच फक्त तुम्हाला गादमाशी दिसेल, इतर कुठेही दिसणार नाही. तर राशिवटी हा एंडिमिक एरिया आहे लक्षामध्ये. दरवर्षी त्या ठिकाणी भातावर तुम्हाला प्रमाण कमी जास्त असेल पण निश्चितपणानं तुम्हाला ते दिसणार. ह्याला एंडिमिक पेस्ट असं म्हणतात. आता हा भाग अतिशय महत्वाचा आहे. हे जरा आता स्लाईड पण कोण इकडे माझ्याकडे बघा जरा. लेवल्स कशा आहेत त्याच्यावरून सर्वसाधारणपणे मधून मधून जर असं करायचं असेल म्हणजे तुम्हाला असं वाटेल की पाठ केलेलेच बोलतात असं नाही, सरांना पण काहीतरी आपलं दाखवण्याचा एक प्रयत्न. सर्वसाधारणपणे ग्राफ सांगतो तुम्हाला. हा ग्राफ आहे. या ठिकाणी कीड किती आहे, किडीचे टक्के किती आहे. या ठिकाणी जून जुलै मंथ आहेत लक्षामध्ये. ही एक लेवल आहे की जेवढा ह्या लेवलला एक कीड आहे त्याला जनरल इक्विलिब्रियम पोझिशन असं म्हणतात. या किडीसाठी आपण औषध मारत नाही, किडीचं प्रमाणच कमी आहे, औषध मारत नाही. नुकसान झालं तर ते इकॉनॉमिकली नसतं झालेलं. आलं लक्षात? इकॉनॉमिकली नसतं. म्हणून ह्या लेवलला आपण किडींचा विचारच करत नाही. आलं लक्षामध्ये का? समजा या लेवलला कीड दिसली म्हणून तुम्ही जर 100 रुपयाचं औषध मारलं तर तुम्ही बंदोबस्त करणार फक्त 25 रुपयाचाच, म्हणजे 75 रुपये कारणाशिवाय तुम्ही वापरले. आलं लक्षामध्ये? त्यामुळे ह्या लेवलला फार विचार करायची गरज नाही. आता गवती रान असं नदी काठाला काही काही वेळेला आर्मी वॉर्म येतो, पाणी खाणारी आळी येते, आपण औषध मारत नाही त्याच्यावर. कारण त्यानं केलेले नुकसान हे इकॉनॉमिकली नसतं, म्हणजे फार आर्थिकदृष्ट्या आपल्याला ते नसतं, म्हणून आपण ह्याला वापर करत नाही. ह्या लेवलला कीड आहे म्हणजे आपल्या बरोबर, लेट अस लिव्ह विथ देम, म्हणजे आपले मित्र म्हणून जगूया, ती थोडं खाऊ द्यात असा त्याचा अर्थ. समजा क्लायमेटिक कंडिशन चांगले आहेत, पर्यावरण चांगलं आहे, तुम्ही घातलेली खतं व्यवस्थित घातलेली आहेत, त्यावेळी हे किडींचं प्रमाण ह्या लेवलला येतं आणि ह्याला म्हणतात इकॉनॉमिकली थ्रेशोल्ड लेवल, म्हणजे आर्थिक नुकसान. हे आर्थिक नुकसान अत्यंत महत्वाचं आहे. आपण कीटकांचा बंदोबस्त करत असताना किडी किती आहेत पर स्क्वेअर मीटर, पर प्लांट, पर लीफ, हे युनिट आहे मोजायचं. ह्याच्यावर किती आहेत त्याच्यावर औषध मारायचं का निर्णय आपण यावेळी घेणार आहे. दिस इज द डिसायडिंग फॅक्टर. हे डिसाइडिंग लेवल आहे की औषध मारायचं का नाही किंवा केव्हा औषध मारायचं हे डिसाईड करतं. समजा त्यावेळी तुम्ही औषध मारलं नाही आणि परत वातावरण चांगलं आहे तर ही कीड सर्वसाधारणपणे अशी येते आणि हिला असं म्हणतात इकॉनॉमिकल इंज्युरी लेवल. इकॉनॉमिकल इंज्युरी लेवल. आता पहिल्यांदा आर्थिक नुकसानीकडे येऊया. या आर्थिक नुकसानी करत असताना किडी तुम्हाला दिसल्या तर तुम्ही 1000 रुपयाचं औषध मारलं तर 5000 रुपयाचं नुकसान तुम्ही टाळता. किती? 5000 रुपयाचं नुकसान तुम्ही टाळता. पण या ठिकाणी 10000 रुपयाचं तुम्ही औषध मारलं तर तुम्हाला उत्पन्न 2000च येणार आहे. म्हणजे या ठिकाणी औषध मारून उपयोग आहे काय? नुकसान तर झाले, परत पैसे खर्च करून आणि नुकसान करण्यापेक्षा ह्या लेवलला आम्ही सांगतो ती पीक जाळून टाका. आलं लक्षामध्ये? कारण त्याचा प्रसार होऊ नये म्हणून जाळून टाका. म्हणजे ही लेवल काय फार महत्वाची नाही आहे. ह्या लेवलला डॅमेज हॅज ऑलरेडी बीन कॉज्ड. म्हणजे तुम्ही औषध मारायच्या अगोदर नुकसान झालंय 100%, किंवा औषध मारायचं कशाला? लक्षात आलं तुमच्या? ती लेवल ही आहे म्हणजे सगळ्यात मोठी लेवल. तर आपल्याला ह्या लेवलचा अभ्यास करायचा. हे ग्राफ काढून दाखवणं लई सोपं आहे. शेतकरी म्हणतात ही लेवल म्हणजे नक्की मला काय सांगा. खोडकिडीच्या बाबतीत जर आपण विचार केला पर स्क्वेअर मीटर एक मॉथ किंवा पर स्क्वेअर मीटर एक अंडीपुंज दिसतं की तुम्हाला औषध मारायला पाहिजे, दॅट इज इकॉनॉमिकल थ्रेशोल्ड लेवल.
साधारणपणे पांढरी माशी आहे, मिरची वांगी टोमॅटोवर पांढरी माशी आहे, तुम्हाला प्रत्येक पानावर जर 3 ते 4 दिसले की औषध मारायलाच पाहिजे, 3 ते 4 दिसले की औषध मारायलाच पाहिजे. म्हणजे औषध मारण्याची प्रक्रिया ही किडीचं प्रमाण किती आहे त्याच्यावर अवलंबून असतं ती लेवल, म्हणजे ही याच्या खाली औषध मारायचं नाही. पण तुम्ही म्हणा तुम्ही साहेब औषध मारायचं ना आम्ही थांबलो एकदम सगळं नुकसान झालं, याचा अर्थ दर आठवड्याला तुमचं ऑब्झर्वेशन पाहिजे, दर आठवड्याला तुम्ही शेतामध्ये जाऊन बघितलं पाहिजे कीड आहे का नाही. लक्षात तो भाग महत्वाचा आहे, याला सर्वे सर्वेलन्स म्हणतात किंवा निरीक्षण घेणं हा एक त्यातला महत्वाचा भाग आहे. आता ह्याच्यावरून सर्वसाधारणपणे किडींच्या कॅटेगरीज पडलेल्या आहेत, ते किडींच्या कॅटेगरीज मी तुम्हाला सांगतो या लेवलवर. पहिलं म्हणजे की पेस्ट. की पेस्ट म्हणजे एखादं पीक पेरलं की ती कीड येणार, वांगी लावली तुम्ही की शेंडा आणि फळ पोकणारी अळी येणार, हरभरा लावला की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत घाटे अळी येणार, आलं लक्षामध्ये. त्यानंतर तुम्ही कोबी फ्लावर टाकला की तो चौकोनी ठिपक्याचा पतन त्या येणार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ह्या ग्रॅम पॉड बोरर म्हणजे हरभऱ्याच्या घाटे अळीचं इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल काय आहे, एका मीटरमध्ये रनिंग मीटरमध्ये एक अळी, रनिंग मीटरमध्ये एक अळी, पण हरभऱ्याच्या एका झाडावर तुम्हाला 5 अळ्या दिसतात. म्हणजे जनरल पॉप्युलेशन किती असतं, इकॉनॉमिकल थ्रेशोल्ड लेवलच्या वर जनरल पॉप्युलेशन असते, त्यामुळे आळी दिसती की हरभरा कोबी टोमॅटो मिरची वांगी याला औषध मारायचं, ते थ्रेशोल्डच्या लेवलच्या पुढचंच आहे. अशा किडींना की पेस्ट असं म्हणतात, किंवा ज्या ठिकाणी एकदा औषध मारून चालत नाही, एकदा दोनदा तीनदा राऊंड मारावे लागतात, आलं लक्षामध्ये, त्याला की पेस्ट असं म्हणतात. आता या ठिकाणी मी दाखवले की पेस्ट बघा, हरभऱ्याची घाटी आली आहे डायमंड बॅक मध्ये ठिकाणी मी दाखवलेला आहे. आता या ठिकाणी बघा सगळ्यात जनरल इक्विलिब्रियम पोझिशन, नॉर्मल कीटकांचा प्रादुर्भाव किती आहे सगळ्यात वर आहे आणि आर्थिक नुकसानीची पातळी खाली आहे, म्हणजे ती कीड दिसली की औषध मारायला पाहिजे, याला की पेस्ट म्हणतात. एकदा मारून सांगणार नाही, 2-3 राऊंड तुम्हाला मारावे लागतात पॉप्युलेशन किंवा तिचं संख्या शेतातली कमी करण्यासाठी. दुसरा आहे मेजर पेस्ट. मेजर पेस्ट म्हणजे भात लावला की खोडगिडा येतो आणि ह्या मेजर पेस्टला एका किंवा दुसऱ्या राऊंड मध्ये आपण बंदोबस्त करू शकतो, लक्षात, एका किंवा दुसऱ्या राऊंड मध्ये आपण बंदोबस्त करू शकतो, अगदी 4-5-6 फवारण्या करायची काय गरज नाही. त्याच्यामध्ये पाणी गुंडाळणारी अळी ही फार मोठ्या प्रमाणात दिसून येते, ही सुद्धा मेजर पेस्ट आहे. 1-2 राऊंड मारावे लागतात तुम्हाला या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी, त्याला की पेस्ट म्हणतात. दुसरं मायनर पेस्ट. त्या मायनर पेस्ट मध्ये हस्पा एक येते. हस्पा म्हणजे कीड नसतेच ती, जनरल त्यांची संख्या ही जनरल इक्विलिब्रियम नॉर्मल पोझिशनलाच असते, औषध मारायच्या याला नाही, पण हवामानामध्ये जर बदल झाला तर कदाचित पूर्ण भाताचं नुकसान झालेलं आपल्याला दिसतं. या ठिकाणी भोंगाने तिची आई पान खरवडून खातं आणि पानातलं हरितद्रव्य कमी केल्यामुळं पानामध्ये अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो. लोंबी बाहेर पडली तर उशिरा पडते, पडली तर आकारमान कमी, तर दाणे कमी भरतात, दाण्याचा आकारमान होतो. लक्षामध्ये असं वेगवेगळे नुकसान करतात, याला मायनर पेस्ट म्हणतात. जर पॉप्युलेशन संख्या वाढली तरच त्याच्यावर बंदोबस्ताची उपाययोजना आपल्याला करायची. त्या ठिकाणी आणि मायनर पेस्ट म्हणजे उसावर मिलीबग जाय. उसाचं बेणं घेतल्यानंतर वाढत तिथंच कापून टाकायचं आणि बेण्याच्या कांड्या केल्याबरोबर बेणे प्रक्रिया केल्याशिवाय उसाची लावण अजिबात करायची नाही, कारण ही कीड जर लागली तर कीटकनाशकानं त्याचा बंदोबस्त आपल्याला अजिबात करता येईल. लक्षामध्ये किंवा बेणी प्रक्रिया केल्याशिवाय उसाची लावण करायला शेतकऱ्यांना सांगायचं. स्पोरॅडिक पेस्ट मी आपल्याला सांगितलं, क्लायमॅटिक कंडिशन आणि पिकाची अवस्था कुठली आहे त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात ह्याचे नाही. तुम्हाला असं वाटेल कागल तालुक्यामध्ये आम्हाला तिथल्या कृषी सहायकाचा फोन आला की सोयाबीनची पाणी खाणारी आली या, आणि त्याविषयी आम्ही कामात होतो, दुसऱ्या दिवशी गेलो तर इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं त्या ठिकाणी आम्हाला दिसून आलं. स्पोरॅडिक. स्पोरॅडिक म्हणजे पावसाळ्यात वळवाचा पाऊस पडला, फेब्रुवारी एंड पासून फेब्रुवारी मार्च एप्रिल यामध्ये जर वळवाचा पाऊस पडला तर हे भुंगे जमिनीतनं बाहेर येतात. बाबडीच्या लिंबाच्या जातात तिथे मिलन होतं, अंडी घालतात, फार मोठ्या प्रमाणामध्ये हे नुकसान होते पुढे आपण तिथे पडला, त्याला पण स्पोरॅडिक पेस्ट म्हणतात. हा मगाशी आपण जीवनचक्र बघितला, अंडी पहिली दुसरी तिसरी आणि पोष आणि पूर्ण वाढलेला भुंगा, जवळजवळ 12-14 महिने लागतात एक जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी.
आता या ठिकाणी बघा पोटेन्शियल पेस्ट, पोटेन्शियल म्हणजे नुकसान 100% करायची ताकद असलेला पेस्ट. या ठिकाणी बघा सोयाबीन कसं खाले, अंडी आहेत बघा तिकडे, भुईमुगाव सुद्धा ती आपल्याला दिसते, त्यानंतर पतंग आहे, त्यानंतर कोश आहेत त्यांचे, याला पोटेन्शियल पेस्ट म्हणजे नुकसान करायची जबरदस्त ताकद त्यांच्या अंगात आहे. हरभऱ्यावर पांढरी माशी सुद्धा बऱ्याचशा वेळेला आपल्याला टोमॅटो मिरची वांगीवर मोठ्या प्रमाणात दिसते. हरभऱ्यावर घाटे आली, नुकसान जबरदस्त होते. हरभऱ्या औषध मारलं नाही, लावल्यानंतर काढायला गेलात की ज्या ठिकाणी 15 गुटी येणार आहेत त्या ठिकाणी 1 होते, इतकं नुकसान करायचं ताकद त्याच्या, म्हणजे त्याला पोटेन्शियल म्हणजे ताकदीचा पेस्ट असं म्हटलं जातं. आता खाद्य काय खातात त्याच्यावर कीटकांचं वर्गीकरण केले, खाद्य काय खातात त्याच्यावर कीटकांचं वर्गीकरण केले. आता हा जो आहे हा केळीवरील सोंड्या किडा आहे, हा फक्त केळीवरच जगतोय, हा फक्त केळीवरच जगतोय, दुसऱ्या कुठल्याही पिकावर तो जगत नाही. त्यामुळे ह्याला मोनोफेगस म्हणजे एकच खाते. त्यामुळे ह्याचा बंदोबस्त करणं कसं सोपं आहे, केळी झाल्यानंतर पीकच बदलायचं, परत केळ करायचं नाही, क्रॉप रोटेशन, पिकाची फेरपालट जर ती दिसते या केळीचा बंदोबस्त आपल्याला चांगला करता येतो. चंदगड आग्रा गडिंग्लज भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी केळी मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत त्या ठिकाणी ह्या किडीचा प्रादुर्भाव आम्हाला दिसून आला. आम्ही त्या ठिकाणी जाऊन आमच्या एमएससीच्या विद्यार्थ्यांना बंदोबस्ताची प्रक्रिया कशी करतात हे शिकवलेलं आहे. त्या ठिकाणी तिची अंडी दाखवली, पहिली दुसरी तिसरी आई, त्यानंतर कोश आणि त्यानंतर पूर्ण वाढलेला सोंड्या किडा. आता या ठिकाणी खोड किडा मोनोफेगस भातावरच फक्त येतोय, आणि ज्या ठिकाणी खरीप भात, रब्बी भात आणि उन्हाळी भात घेतले जातं त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात या किडीचं कोंकणचा जर आपण विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये या किडीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात होतो. आणि ह्याच्या बंदोबस्तासाठी एक उपाय योजना, भात केल्यानंतर भात करायचा नाही, क्रॉप रोटेशन, पिकाची फेरपालट हा एकमेव बंदोबस्त आहे. या ठिकाणी अंडी कशी असतात ते दाखवलं, जवळजवळ 150 ते 500 पर्यंत अंडी असतात त्यातनं. आता एवढी सगळी अंडी काही एका झाडात जात नाही, ते लोंबकळतात, लाळेद्वारे लोंबकळतात, मजुरांच्या मार्फत, नंतर मशीनच्या मार्फत, कुळवाच्या मार्फत, त्यानंतर पाण्यामार्फत, वाऱ्यामार्फत, ही एका झाडावर दुसऱ्या झाडावर जातात. एका भाताच्या खोडामध्ये एकच अळी असते, फार क्वचित दुसरी. आता त्यामध्ये प्रश्न असा आहे की एकदा अळी आत गेल्यानंतर दुसरी जी अळी आत जाणार तिला कळतं कसं की आतमध्ये कोणतं गेलेलं आहे. निसर्गामध्ये किती विविधता आहे बघा. तुम्ही असं बसलाय, तुम्हाला ढात चावला गेलो, तुम्ही मारताय बघा, बघायला सुद्धा लागत नाही, कारण चावले तुम्हाला कळतं, संवेदना येतात. तसंच आहे, झाड हे जिवंत आहे. अळी ज्यावेळी झाडाला खाते त्यावेळी वेगवेगळी रसायनं तयार करून त्या किडीचा प्रतिकार करायचा ती प्रयत्न करते. कीड तिला दाद देत नाही तो भाग वेगळा आहे, पण ही जी रसायनं निर्माण होतात या रसायनामुळे बाहेर असलेल्या अळीला कळतं आतमध्ये कोणतरी आपण जायची काय गरज नाही, आणि त्याच्यामुळे रिइन्फेस्टेशन होणार आहे ना ते होत नाही. निसर्गामध्ये किडींच्या मध्ये एक प्रकारची खाण्यासाठी स्पर्धा होणे म्हणून निसर्गाने ही योजना केलेली आहे. त्या ठिकाणी बघा ओलिगोफेगस पेस्ट. मोनो म्हणजे काय, एकाच पिकावर. ओलिगोफेगस पेस्ट म्हणजे एखाद्या फॅमिलीमध्ये, उदाहरण सांगायचं झालं की मालवेसी फॅमिली, त्याच्यामध्ये कपाशी आहे, त्याच्यामध्ये भेंडी आहे, त्याच्यामध्ये हॉली ऊक आहे, या सगळ्यावर त्या किडी दिसून येतात, म्हणजे एका फॅमिलीवर. आपल्या लक्षामध्ये एक पिकावर नाही, त्या पिकात येणाऱ्या सगळ्या फॅमिलीवर आपल्याला ही दिसते, म्हणून ओलिगोफेगस याला पेस्ट असं म्हणतात. एका कौटुंबिक ग्रुपवर ते त्या किडी आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये पॉलिफेगस काय दिसेल ते हाणायचं, त्याला पॉलिफेगस म्हणतात. घाटी आळी तुम्हाला हरभऱ्यावर दिसते, भुईमुगावर दिसते, कोबी फ्लावरवर तुम्हाला दिसते, तुरीवर दिसते, सूर्यफुलावर दिसते, सोयाबीनवर दिसते, या सगळ्या पिका काय दिसेल तिथे खाते, आणि ह्या किडींचा बंदोबस्त करणं अतिशय अवघड जात. नाही ना झोपाली बर. सगळ्यात महत्वाचा भाग आहे, मी आपल्याला सांगितलं की आर्थिक नुकसानीच्या पुढे गेल्यानंतरच त्या कीटकाला आपण पेस्ट असं म्हणतो किंवा कीड असं म्हणतो. मग आर्थिक नुकसानीच्या पुढे जायची कारण काय आहे, कशामुळे ते कीटक कीड निर्माण किडीमध्ये रूपांतर होतं, तर पहिलं आहे ते डिफॉरेस्टेशन. मगाशी मी तुम्हाला 14 महिन्याची हुमणी दाखवली, ज्या वेळेला हुमणीमध्ये आम्ही काम करतो होतो नदी काठाला अशा प्रकारचं नुकसान आली आणि आम्हाला भुंगे दिसले, अगदी प्रामाणिकपणे कबूल करतो त्या हुमणीबद्दल आम्हाला काहीही माहिती नव्हतं. ज्यावेळी शेतकऱ्यांच्या बंधूंशी आम्ही चर्चा केली त्यावेळी आम्हाला असं कळलं की अशा प्रकारचे भुंगे आम्ही जंगलामध्ये बघितलेले आहेत. आम्हाला क्ल्यू मिळाला अभ्यासाला, ज्या ज्या ठिकाणी डिफॉरेस्टेशन जंगलतोड करून जमीन रेताव केली आहे त्या ठिकाणी ऊसच लावलंय, दुसरी कुठली पिकं लावली. मग हे भोंग्याने अंडी घातल्यानंतर आळ्या मुळावरच जगतात, मग पीक कुठलंही असं ते काय फरक पडणार आहे त्यांना. प
पण ऊसामध्ये गेल्यानंतर त्यांना असं कळलं की वर्षभर ओलावा आहे, वर्षभर खायला मिळते, फॉरेस्ट पेक्षा हे वर आहे, त्यामुळे त्यांचं प्रजोत्पादन वाढलं आणि सगळ्या नदी काठाला मोठ्या प्रमाणामध्ये त्या किडीचा प्रादुर्भाव झाला. एकमेव कारण म्हणजे जंगलतोड. आलं लक्षात म्हणे. दुसरं, शेतकऱ्यांची चर्चा करत असताना त्याने आम्हाला दुसरं सांगितलं आहे की हे भोंगे आम्ही पुराच्या पाण्यामध्ये पोहताना पाहिजे. अभ्यासाला आम्हाला क्ल्यू मिळाला. याचा अर्थ असा, नदीच्या पुराचं पाणी जिथपर्यंत जात आहे तिथपर्यंत सुमणे आहे, त्याच्यापुढे होमणे नाही. एकमेव कारण की जंगलतोड. आलं लक्षात. त्यामुळं नॉर्मल कीटकांचं प्रमाण हे किडीमध्ये झालं, नुकसान करणाऱ्या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात. दुसरं महत्वाचा भाग म्हणजे मोठ्या प्रमाणात कीटकनाशकाचा वापर करणे. आपल्याकडं शेतकऱ्यांची एक मानसिकता आहे, किडीला मारलं पाहिजे. पूर्वी जे कीटकनाशकाचा वापर होत होता तो किडीला मारायसाठी होत होता. आता अभ्यासामुळे आम्हाला असं कळलं, कीड मारायला गरज नाही आहे, त्याचं प्रमाण कमी झालं तरी शिकायला जात. हा कन्सेप्ट आता आला, म्हणून आपण काय केलं की एक पातळी घेतली इकॉनॉमिकल थ्रेशोल्ड लेवल, आणि त्याच्या खाली असेल तर आपल्याला काही करायचं नाही. खाऊ दे, काय खाल्लं तर ते इकॉनॉमिकली डॅमेज आपल्याला होत नाही. हा कन्सेप्ट कधी आला? ज्यावेळेला आपल्या लक्षात आलं की किडीला संपूर्ण ठार मारायची गरज नाही आहे. आलं लक्षामध्ये. आणि दुसरं महत्वाचा भाग काय आहे की सारखं सारखं औषध मारल्यामुळं किडी ना कीटकनाशकाबद्दल प्रतिकार शक्ती निर्माण झाली. एक उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की प्रतिकार शक्ती म्हणजे नेमकं काय. समजा एका चोराला पकडलं पहिली चोरी करताना, त्याला पोलीस स्टेशन मध्ये नेऊन हलतात, ते मरडते आग घेऊन दुखते म्हणून, मग घरात आल्यानंतर शेकत पिटत असतो काय असेल ते. पण तो चोर ज्यावेळी 100वी चोरी करतो त्यावेळी मारून मारून पोलीस थकतो पण त्याला काय होत नाही, ह्याला रेजिस्टन्स, म्हणजे त्याच्या शरीरामध्ये इतकी ताकद काय वाटते त्याला लागतच नाही, त्याला रेजिस्टन्स असं म्हणतात. आणखीन एक उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल, ऍक्सिडेंट झाला आणि फार मुकामाला लागला तर डॉक्टर ब्रुफेन 500 mg देतात. ब्रुफेन, समजा तुमचं डोकं दुखायला लागलं, असल्यावर दुखतं, दुखायला लागल्यानं तुम्ही ब्रुफेनची जर गोळी घेतली 2 मिनिटात डोकं थांबते तुमचं, पण परत दुखायला लागल्यानंतर ॲनासिन, स्प्रॉडिडान, पॅरासिटामॉल हे चालत नाही. कारण पहिल्यांदाच मोठा डोस, डोस म्हणजे गोळीचा मोठा डोस घेतलेला असतो, त्याच्यामुळे ह्या डोसचा काही परिणाम होत नाही, ह्याला प्रतिकार शक्ती म्हणतात. आलं लक्षामध्ये. ह्याला प्रतिकार, अशी प्रतिकार शक्ती किडीच्या झाली. एक 2-3 उदाहरण सांगतो आपल्याला. आंब्यावर इमिडा क्लोरोप्रिन म्हणून एक औषध फार मोठ्या प्रमाणात तुडतुड्यासाठी वापरलं, तुडतुड्याचा बंदोबस्त झाला आणि फुलकिडीचं प्रमाण वाढलं. आलं लक्षामध्ये. फुलकिडीचं प्रमाण वाढलं, ह्याला दोन कारण आहे. एक की इमिडा क्लोरोपिन औषधामुळे तुडतुड्यामध्ये प्रजनन वाढलं का, हा एक महत्वाचा भाग. दुसरा, रेजिस्टंट वाढला का, हा दुसरा भाग. आणि तिसरा महत्वाचा भाग, या कीटकनाशकामुळं या फुलकिड्यावर उपजीविका करणारे जे मित्र कीटक होते ते मेले, त्याच्यामुळे त्याचं प्रमाण वाढलं. आलं लक्षामध्ये. अशा 2-3 प्रकारे या कीटकनाशकाचा आपल्याला तोटा होतो. त्यामुळे आम्ही नेहमी सांगताना सांगतो, एक कीटकनाशक वापरू नका, आलटून पालटून वापरा. त्याचं कारण, डॉक्टर सुद्धा बघा पहिल्यांदा गोळ्या देतात बरं नाही, दुसऱ्या स्ट्रॉंग द्या, एकदम स्ट्रॉंग देत नाही ते. आलं लक्षामध्ये. प्रतिकार शक्ती निर्माण होते, त्याला प्रतिकार शक्ती असं म्हणतात. असं आपल्या ह्याच्यामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण झालेल्या किडी आहेत, त्याच्यामध्ये पांढरी माशी आहे, त्याच्यामध्ये घाले कुकरणारी आली आहे, आलं लक्षामध्ये, घोडकिडा आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये तुडतुडे आहेत, मावा आहे, की ज्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिकार शक्ती कीटकनाशकाला तयार झालेली आहे. आता दुसरं म्हणजे इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह कल्टिवेशन. खरीप, रबी, उन्हाळी आणि इंटेन्सिव्ह करत असताना आपण काय करतो की काही काही वेळेला 2 रोपातलं अंतर कमी करतो. असं वाटतं की प्लॅन्ट पॉप्युलेशन पर युनिट एरिया मोठं झालं तर उत्पन्न वाढेल, आणि 2 रोपातलं अंतर कमी केलं की इंटरलॉकिंग होतं, मायक्रोक्लायमेट तयार होते, त्याच्यामुळे किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. तुडतुडे भातावर हे एक उत्कृष्टतेचं उदाहरण आहे, इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह कल्टिवेशन. आता रायगड जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर उन्हाळी, त्या खरीप, रबी, उन्हाळी तिन्ही भात आहे. खरीपाला आले की 20% खोडकिडा असतो, रबीमध्ये 50% होतो आणि ह्याच्यामध्ये 100% होतो. म्हणजे सतत वर्षभर किडीला खायला मिळाल्यामुळं त्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं. त्यामुळे मोनोकल्चर म्हणजे एकच पीक सातत्याने घेऊ नये असा होत आहे. दुसरं, इम्प्रूव्ह ॲग्रोनॉमिकल प्रॅक्टिसेस. शेतकऱ्यांना खत म्हणलं की युरिया, त्याच्याशिवाय काय माहिती नाही. आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जर युरियाचा वापर केला तर झाडाची ग्रोथ लशी होते,
फार मोठ्या प्रमाणात हिरवं दिसतं आणि मग कीटक अट्रॅक्ट करतात आणि नुकसान फार मोठ्या प्रमाणात होतं. याचा अर्थ नत्र वापरायचा नाही असा नाही, शिफारसीप्रमाणे वापरायचं. आलं लक्षामध्ये? त्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं. आता दुसरं आणखीन एक महत्वाचं, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 80 ते 90 सालापर्यंत ऊसाची बिलं काय वेळेवर मिळाली नाही, त्यामुळं शेतकरी ऊसाला पर्याय काय मिळतो का बघायच्या तयारीमध्ये होता. काही लोकांनी आमच्या राधानगरी भागामध्ये केळी आणली, तर केळी फार चांगली आहे. लोकांना वाटलं आले शेतकऱ्याच्या मध्ये कसं आहे, जोपर्यंत तो बघत नाही तोपर्यंत तो करत नाही. हे उत्पन्न बघितल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातनं केळीच्या बियाणासाठी इतकी मागणी जळगावला गेली, त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं. तिने आपण लावायचं बंद केलं आणि बेणं म्हणून यांना दिलं. आणि जेव्हा बेण्याला मागणी वाढते त्यावेळी बेण्याची क्वालिटी आपल्याला चांगली मिळत नाही, तो स्टोन विनिल इकडे आला आणि संपूर्ण बागा गेली. म्हणजे एखाद्या ठिकाणी नवीन क्रॉपचं, नवीन पिकाचं जर आपल्याला इंट्रोडक्शन करायचं असेल तर त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती आपल्याला पाहिजे. जमीन कशी लागते, खताच्या मात्रा काय, कीटक कुठले येतात, औषध कधी मारायचं, ह्याबद्दलची माहिती पाहिजे. म्हणजे कुणी नवीन पीक लावू नये अशातला भाग नाही, ही माहिती घेऊन मग लावावं, नाहीतर मग अशा प्रकारचं सर्वसामान्य कीड रूपांतर झालेलं आपल्याला दिसून येतं. सगळ्यात महत्वाचं ऍक्सिडेंट, आपण गाजर गवत म्हणतो त्याला, पार्थेनिया म्हणतो. त्यानंतर कोबीवरील पाकोळी, डायमंड बॅक मॉल, अमेरिकन घाटे अळी, नंतर पांढरी माशी, या किडी, नंतर बटाटा फुकणारी अळी, त्या किडी भारताच्या नाही आहेत, त्या बियाण्याबरोबर आल्या त्याने आपल्या देशामध्ये स्थायिक झाल्या. आलं लक्षामध्ये? म्हणून ऍक्सिडेंटल इंट्रोडक्शन असं आपण त्याला म्हणतो. त्याच्यामुळे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात, फार मोठ्या प्रमाणात जर तुम्ही धान्य साठवलं तरी सुद्धा किडीचं प्रमाण वाढतं, खायला वर्षभर मिळतं, ते तुम्ही व्यवस्थित नाही ठेवलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की 18-19 साली FAO ची एक टीम भारतात आहे, या स्टोरेज मध्ये किती नुकसान होते याचा सर्वे त्यांनी घेतला आणि त्यांचं असं लक्षात आलं की 8 ते 10% नुकसान हे स्टोरेज मध्ये होते. झाडाला नाही, डायरेक्ट प्रॉडक्टला नुकसान होतं. आणि त्यांनी सांगितलं हे जर 8 ते 10% स्टोरेज मधलं नुकसान, साठवणीतल्या ग्रहातलं नुकसान जर आपण थांबवलं तर भारता एवढ्या दुसऱ्या कंट्रीच्या लोकांना आपल्याला ते अन्न पुरवता येईल. म्हणजे 8 ते 10% फिगर इज लेस, क्वांटम इज वेरी. आलं लक्षामध्ये? तर असं होतं की साठवलं नाही व्यवस्थित तरी सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे किडींचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं. त्यामुळे उंदीर आहे, असे बरेचसेच आहेत की ज्याच्यामुळे स्टोरेज मध्ये फंगस आहे, एक प्रकारचा फंगस आहे, बुरशी आहे की ज्याच्यामुळं पोत्यावर पोती, पोत्यावर पोती, खालच्या पोत्याचं खालचं सगळं जातं बघा आणि त्याचा वास येतो, फर्मेंटेशन झालेलं असतं आणि खाण्यासाठी ते योग्य जात नाही. फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला स्टोरेज मध्ये नुकसान झालेलं. किती टक्के नुकसान होत आहे? मी आपल्याला सांगितलं की सगळ्या किडींच्या मध्ये जास्तीत जास्त नुकसान हे तण करतात. आलं लक्षामध्ये? जास्तीत जास्त नुकसान हे तण करतात, त्यानंतर कीटकाचा नंबर लागतो. आता आपण जर बघितलं तर सर्वसाधारणपणे नुकसान किती होतं या ठिकाणी दाखवण्याचं, इल लॉस मध्ये किती होतं या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. सगळ्यात जास्त नुकसान आपण जर भारतातलं कपाशीचं क्षेत्र बघितलं तर फक्त 5% आहे, केळ्यावर 45% औषध मारलं जातं. एवढी प्रोडक्शन देण्याची, पैसा देण्याची ताकद त्या कपाशीमध्ये. अलर्टच्यामध्ये तर असं होतं, नुकसान किती होतं या ठिकाणी मी थोडं लॉसेस कसे कॉज होतात ते दाखवण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केला. आता मी तुम्हाला या पहिल्या सत्रामध्ये कीड म्हणजे काय, क्लासिफिकेशन, कीटक मोठ्या प्रमाणात नुकसान का करतात याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. आत्तापर्यंत जी आपण चर्चा केली त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये काहीही शंका असतील तर विचारायला काही हरकत नाही. ज्यावेळी मी तुम्हाला किडी शिकवणार त्यावेळी मला प्रश्न विचारा, डिटेल तुम्हाला सांगतो त्याचा बंदोबस्त कसा करायचा. आता झालेल्या विषयाच्या संदर्भात, कारण हा विषय तुम्ही कधी पाहिलेला नाही, कधी तुमच्या संबंधात आले नाही, पुढचे जे आपण कीड आणि त्याचं जीवनचक्र नुकसान कसं करतात याच्या संदर्भात आपल्याला बरीचशीच माहिती आहे, ते आपण चर्चा करू त्यावेळेस. आता झालं याविषयी काही आपल्या मनात शंका आहे? काही शंका नसतात त्यावेळेस दोन गोष्टी, दुसऱ्या कुणाला कळू नये. या बऱ्याच गोष्टी आहेत
त्याने विचारल्यानंतर त्याला उत्तर देण्यापर तुमची मानसिकता तयार झाली पाहिजे. हा उद्देश छोटे छोटे दुकानदार असतील तुम्ही तेवढ्या पातळीनं वेळ दिला पाहिजे तुमचं नॉलेज आणि त्याच्यासाठी तुमचं मनुष्यबळ वाढलं पाहिजे. तुमची ओपीडी तेवढ्या वेळासाठी सिस्टमॅटिक पद्धतीनं तुम्ही बसला शेतकऱ्याला दायथ्याने म्हणजे शंकर दायथ्याने म्हणजे पुढा हे असत. तुम्ही त्यांना प्रयत्न करायचा कर्मीशी तुम्ही फोकस नफ्याकडे केले का तर हा माल एवढ्या कालावधीत मला संपूर्ण पुढचा बॅच मला संपूर्ण. एक सिंपल उदाहरण सांगतो सिंपल तुम्हाला लगेच तुमचा जो मुद्दा सारखा तो हा आहे ना त्याच्यावर सांगतो. तुम्हाला पूर्वी औषधं घेतल्यानंतर डॉक्टरला औषधं दाखवायला जायला लागत होतं का लिहून दिलेलीच ती आहेत काय आता कळलं तुम्हाला त्या दृष्टीनं आपण करायचं. चला आणखी काय औषधाच्या बाबतीत त्यांनी उल्लेख करायला जास्त मारू नये म्हणून शिरोळ मध्ये कोबी आणि फ्लावरवर 2 दिवसाआड औषध मारतात. कीड आहे काही 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 संबंध नाही त्यांना. शिरोळ भागात एकाही शेतकऱ्याच्या घरात कोबी आणि फ्लावर खात नाही. एकाही शेतकऱ्याच्या घरात कोबी फ्लावर सोडून सगळं काय कपिल तीर्थंकर रस्त्यावर बसते की नाही शिरोळ मधलं जाईल पावभाजी वगैरे खाताना जरा विचार करू. कोणी सांगितलं कोणी सांगितलं कॅन्सर कशामुळे होत हेच अजून कळलेलं नाही. मग औषध किती सोपं आहे एकदा कळलं की कशाने होतंय ते. नाही नाही 21-23 हजार लोक कॅन्सर शिरोळ मध्ये तेवढी शिरोळची लोकसंख्या नाही माहितीये तुम्हाला. त्याच्यानं होते कशावरून कुणी दाखवलंय काय टाकानं येऊन सर्वे घेतलाय तिथं. कोणी काही सांगतानी हे होत प्रमाण कमी करायला पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहोत. दुमत अजिबात नाही आहे अजिबात दुमत नाही आहे पण ते खाल्ल्यामुळे कॅन्सर होतो. शंकरच्या माणसाला कॅन्सर झाला की त्यानं शिरोळचा फ्लावर कोबी खाला साधा आहे साधा आहे का त्यानं बघून शिरोळचा आहे मग मी खातो काय शिरोळचा पोटात गेला बरोबर हा चांगलं गिराई का थांबूया आपण असं काय आहे. एक वयस्क ग्रस्त असतात त्याला एक प्रचार करणारे भेटतात कशाला दारू पिता तुम्ही दारू अजिबात पिऊ नका त्यामुळे दारूमुळे असं होतं तसं होतं वगैरे तो सांगतो. नंतर मग तुम्ही दारूही नाही मी गुटखा पण खातो पान पण खातो सगळंच खातो. मग तो म्हणतो की तुम्हाला प्रचारक असतात ना आपलं त्यांनी विचारलं की तुम्हाला कोणी सांगितलं नाही हे व्यसन करू नका ते व्यसन करू नका. तो म्हणला सांगणारीच वर गेली मी अजून राहील विद्वंसाचा भाग घेऊया त्याची प्रकृती त्याच्या प्रमाणात आहे. कीटकनाशकाचं पुढे मी बोलणार काही शंका आपण आपल्या दुसऱ्या विभागाला जरा वेळ लागतो कसं घरात एक लहान मुलं असलं गाणं म्हणते पाहुणे कोण आले तर गाणं म्हण म्हणते की मी नाही म्हणणार बऱ्याच वेळा कॉम्प्युटर पण तसं इंग्रजीमध्ये एक म्हण आहे नॅरो स्पेशलायझेशन क्रिएट्स प्रॉब्लेम रॅदर दॅन सॉल्विंग. काय व्हायला लागेल
पिरियड परत बंद कर परत चालू आता पिकावर कुठल्या किडी येतात त्याचा बंदोबस्त कसं करायचा त्याचं जीवनचक्र काय आहे नुकसानीचं स्वरूप काय याबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत. पहिलं म्हणजे भातावर खोडकिडा. राधानगरीमध्ये एक तरळ म्हणून एक गाव आहे. 100% खोडकिडीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो. त्या ठिकाणी त्या ठिकाणी बघा अंडी कशी असतात. अंडीपुंज म्हणतात त्याला. हे दाखवण्याचा उद्देश असा की जर शेतकऱ्याला अंडीपुंज कसं आहे कळलं तर तेवढा अंडीपुंज तो काढून त्याचा नायनाट करेल क्रश करून टाकेल. तो जर 700 ते 800 आळ्या तो मारू शकतो. खोडात गेल्यानंतर आळी कशी असते आळीला पाय नसतात. त्यानंतर आपला संपूर्ण झायलोमॅन फ्लोएम आपल्या जे शिरा आहेत ना त्या सगळ्या खात खांदा शोषलेलं अन्न वर जातात नाही. त्यामुळे वरचा वाढणारा भाग जो आहे तो वाळतो. त्याला देडहाट असं म्हणतात. सुरळीच वाळते. ते नुकसान कधी फुटव्याच्या अवस्थेमध्ये जर लुंबी बाहेर पडली तर लुंबीमध्ये दाणे भरले जात नाही त्याला पळींद असं म्हणतात. तसं दोन प्रकारे नुकसान ह्या खोडकिडी मार्फत होत. हे बघा या ठिकाणी पळींद आहे. जणू काय भात कापणीला आले असा आहे पण अजिबात दाणे भरलेले नाही त्यात. ह्याला पळींद असं म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये व्हाईट इयर हेड्स असं म्हणतात. त्या ठिकाणी आम्ही साधारणपणे कामगंध सापळा वापरून खोडकिडीचा बंदोबस्त करता येतो का असा प्रयोग त्या ठिकाणी आम्ही घेतला. काय केले बघा पेस्ट कंट्रोल इंडियानं ऍटो कन्फ्युजन टेक्निक म्हणून आम्हाला दिलं. तो खडू होता असा. ते प्लॅस्टिकचा ट्रे आहे आणि ते छिद्र आहे त्या ठिकाणी तो खडू घालायचा एवढे एवढे तुकडे. ते म्हणजे कामगंध सापळा आहे. म्हणजे त्यात मादीचा अर्क आहे. नर रात्री येतो तिथं मादी आहे समजून एक्साईट होतो इकडे तिकडे फिरतो आणि फिरताना काय होतं की ती पावडर नराच्या अंगाला लागते सगळ्या. आणि जेव्हा त्याला कळतं की इथं मादी नाही तेव्हा ते नर ज्यावेळी उडून जातो त्यावेळी बाकीचे नर त्याच्या मागे लागतात ती मादी आहे समजून. ऍटो कन्फ्युजन म्हणजे रेडा पळवून न्यायचा असेल तर मज दाखवायला लागतील तशातला प्रकार आहे. ऍटो कन्फ्युजन अत्यंत चांगल्या प्रकारे कंट्रोल आम्हाला मिळाला. आम्ही राधानगरी त्यानंतर करवीरमध्ये मोठ्या प्रमाणात हे पेस्ट कंट्रोल इंडिया बरोबर हे करून शेतकऱ्याला उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही केलं. हे म्हणजे बंदोबस्त नव्हे. बंदोबस्तातली ही एक उपाययोजना लक्षामध्ये. बंदोबस्तात ही एक उपाय त्या ठिकाणी बघा किती पतंग आले. त्या ठिकाणी नुसतं कामगंध सापळा लावलेला तेवढ्यात आले. त्या ठिकाणी कामगंध सापळा प्लस त्याच्यामध्ये जी पावडर नांगाला चिकटते त्याला ऍटो कन्फ्युजन असं म्हणतात. अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी करता येतो. कीटकनाशकावर होणारा अनाटाई खर्च निश्चितपणाने आपल्याला कमी करता येतो. हे पाणी गुंडाळणारी आळी भातातलं चाललं की आजूबाजूला उडती बघा. संध्याकाळी 4 वाजता जर तुम्ही रानात गेलात उडती फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतात. नत्राचा हप्ता किती दिलाय त्याच्यावर हे किडीचं प्रमाण अवलंबून असतं. शिफारसीप्रमाणे जर नत्राचा मात्रा दिला असेल तर एवढा काय. या ठिकाणी अंडी आहेत आळी आहे पतंग आहे कोश आहे. या ठिकाणी जर बघितलं तर आळी काय करते तोंडातल्या लाळेनं ही कडं तिकडं बांधते शिवते आणि मग आतमधलं खाते. लक्षामध्ये मग आतमधलं खाते पाणी गुंडाळलं आलेले. आता ह्या दोन किडीच्या साठी सुरुवातीला आपण काय करतो कुठं तर खाल्लेलं दिसलं की पाणी गुंडाळायच्या अगोदरच कीटकनाशकाचा फवारा करणं गरजेचं आहे. खोडकिडीच्या बाबतीत मात्र ज्या ठिकाणी रोपवाटिका केलेली आहे त्या ठिकाणी कामगंध सापळा लावणं गरजेचं आहे. कारण रोपवाटिकेतनच खोडकिडा हा राहण्यात येतो. आणि त्यानंतर रोपवाटिकेमधली रोपं काढल्यानंतर त्याच्या सुड्या बांधायच्या. 15 लिटरच्या पाण्याच्या बादलीमध्ये 40 मिली क्लोरोपायरीफॉस टाकायचं. या चुड्या बुडवायच्या द्यात
आणि मग लावण करायची. आलं लक्षामध्ये? आणि लावण 4 वाजल्यानंतर करायची, दुपारी करायची नाही. दुपारी केली तर तुम्ही वापरलेल्या कीटकनाशकाचं विघटन होण्याची शक्यता असते. त्यामुळे दुपारनंतर लावण करायची. आणि ह्याच्या बाबतीत मात्र आपल्याकडे असलेलं साधं कोणतंही कीटकनाशक जे आंतरप्रवाही आहे, त्याच्यामध्ये रोगार आहे, त्याच्यामध्ये मोनोक्रोटोफॉस आहे, त्या कीटकनाशकाचा फवारा अगदी 15 लिटरला 30 मिली. आणि एक थंब रूल सांगतो मी आपल्याला, औषधाबरोबर नेहमी खताच्या मात्रा जर तुम्ही दिल्या तर निश्चितपणानं तुमच्या कीटकनाशकाची तीव्रता वाढते. उदाहरणार्थ फुटव्याच्या अवस्थेमध्ये आंबा असू दे, डाळिंब असू दे, त्यानंतर काजू असू दे किंवा टामॅटो मिरची वांगी असू दे, फुटव्याच्या अवस्थेमध्ये औषध फवारत असताना 19 19 19 75 ग्रॅम द्यायचं. मी द्यायचं म्हणून सांगतो, तो मागू दे नाही तर नाही हे घेऊन जा सांगताना सांगायचं. त्यानंतर फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये जर कीटकनाशक मागावी शेतकरी आला तर त्याला 0 52 34 75 ग्रॅम वापरायला सांगायचं पंपाला. कारण फुलाच्या अवस्थेमध्ये फुलातला देठ कणखर केला जातो आणि त्याच्यामध्ये फुलगळीचं प्रमाण कमी होतं आणि फर्टिलायझेशन म्हणजे फलधान्याचं प्रमाण वाढतं. त्यानंतर फळ लहान लहान असताना जर तो औषध मागायला आला तर त्याला सांगा ह्या औषधाबरोबर 13 40 13 75 ग्रॅम वापरायचं. ही खतं वेगवेगळ्या अवस्थेमध्ये तुम्ही वापरली तर कीटकनाशकाबरोबर ही शरीरामध्ये जातात आणि सलाईन सारखी ऍक्शन होते, कॉम्पेन्सेशन ऑफ द डॅमेज होतं, झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी या खताची थंब रोल. आलं लक्षामध्ये? फुटव्याला 19, फुलं आली की 0 52 34, फळं धरली की एवढी एवढी की 13 40 13, त्याचा वापर मात्र तुम्ही सांगाच त्याला. आलं लक्षामध्ये? हे दुसरी तिची जात आहे. 2 जातीची फुलपाखरं आपल्याला या ठिकाणी दिसून येतात पाणी गुंडाळणाऱ्या. तरीच आपल्याला माहिती असावं कसं दिसते. शेतकरी एखादा सॅम्पल घेऊन आला तर हे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की असं असण्याची शक्यता आहे. ही दुसरी आहे. त्या ठिकाणी पूर्ण जीवनचक्र, अंडी आळी, त्यानंतर या ठिकाणी धागा कसा जोडला बघा त्याला, त्या धाग्यामुळे ते पान गुंडळलं जातं आणि त्यातलं हिरवा भाग ते. त्या ठिकाणी नुकसान कसं बघा, एका उसाच्या एका भाताच्या थोब्यामध्ये 25 एक रोप आहे, त्यातली जर 10 ते 15 अशी झाली तर उत्पादनावर विपरीत परिणाम. ते व्हिडिओ आहे ते लागू पडे ना, त्या ठिकाणी त्याचं नुकसान होतं ते दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी नाही होत नाही ते बघितलं. त्यानंतर गाठवाशी, मी खोडकिडीच्या बाबतीत सांगितले की फुटव्याच्या अवस्थेमध्ये जर खोड केला आला तर मधलं रोप वाढताना त्याला डेढाट असं म्हणतो, पण गादमाशीच्या बाबतीत मधलं उदबत्ती सारखं येतंय हे ओळखण्याची खूण आहे. त्याला इंग्रजीमध्ये सिल्वर शूट असं म्हणतात. आता मी तुम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी गादमाशी साठी त्या भागामध्ये आम्ही बीज प्रक्रिया केल्याशिवाय अजिबात भात लावायचं हे सांगितलेले. लक्षामध्ये? बीज प्रक्रिया केल्याशिवाय अजिबात लावायचं. हा तुडतुडा, तपकिरी तुडतुडा ह्या म्हणतात, फार मोठ्या प्रमाणात नुकसान केले जातं. सोनालीमध्ये गारगुटी भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. आपल्याला आश्चर्य वाटेल, कडेचं हिरवं कापलं आणि हे सगळं झालं आहे, त्याचा प्रसार होऊ नये म्हणून काही वेळेला ड्रॅस्टिक ऍक्शन घ्यायला लागतात. त्याचं एक उदाहरण आहे. तुडतुडे, अंडी, पिले हे दोन्ही आणि ह्या सगळ्यात महत्वाचा भाग हे खोडावर खाते. या ठिकाणी जीवनचक्र दाखवले, त्या ठिकाणी खोडावर असते, वरनं औषध मारून उपयोग होत नाही. तर अशा वेळेला औषध कसं मारायचं हे आपल्याला शेतकरी बंधूंना सांगता यावं, त्यासाठी या ठिकाणी दाखवले. किती मोठ्या प्रमाणात पॉप्युलेशन आहे बघा, नुकसान कसं होतं ते दाखवायचा प्रयत्न केला. औषध मारत असताना पुढे एका गड्यानं भांग पडत जायचं आणि मग मारणाऱ्यांना औषध खोडावर मारायचं, पानावर नाही. असं केलं तर या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला चांगल्या प्रकारे बंदोबस्त करता येतो. मेटेरायझम नावाची बुरशी आम्ही वापरलेली आहे, अत्यंत चांगले रिझल्ट या तुडतुडीच्या बाबतीत आम्हाला मिळाले. हिरवा तुडतुडा हा पानावर असतो. कुठल्याही कीटकनाशकाचा आंतरप्रवाही कीटकनाशकाचा फवारा दिला तरी चांगल्या प्रकारे याचा बंदोबस्त आपल्याला करता येतो. त्या ठिकाणी हसपा मी आपल्याला दाखवलो. हसपाच्या बाबतीत औषध मारण्यापेक्षा एक लांब दोरी धरायची, अगदी एका टोकाला यायचं, एक जण तिकडं एक जण इकडं. भाताच्या वाढणारा जो कोंब आहे तो मोडणार नाही अशा उंचीवरती धरायचं आणि असं जसं नाविकेस करताना असं करतो की नाही तसं त्या भातावरनं करायचं. हे सगळे ते खालच्या पाण्यात पडतात आणि मग पाणी एका बाजूला असं ते ड्रेन करायचं, दुसऱ्याच्या शेतात जाणार नाही एवढी काळजी.
नुकसान कर सकते हे त्यामध्ये ब्लू बीटल ह्याला निळे भोंगेरी म्हणतात. दोन वर्षामध्ये सावंत गगनबावडा आणि शावडीमध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आम्हाला दिसून आलं. तर ह्याची सुरुवात जे झडलेलं भात आहे ना त्याच्यावर जास्त प्रमाणात झाली. या ठिकाणी बघा झडलेलं जे भात उगून आले ना त्याच्यावर पहिल्यांदा येते, मग ते रोपवाटिकेत जाते आणि मग तिथं राहणार. आम्ही हे रोपवाटिकेमधून रोप लावायच्या अगोदर कीटकनाशक शेतकऱ्याच्या दारात पोहोचते आणि त्या ठिकाणी होणारा प्रादुर्भाव नुकसान आम्ही टाळण्याचा निश्चितपणाने प्रयत्न केला. शासकीय अधिकारी आता लष्करी आले सर्वसाधारणपणे भात ज्यावेळी पोटरीला येतं त्यावेळी ह्या किडीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात होतो. हे रात्री कार्यान्वयित होणारी कीड आहे. दिवसा ही कीड भाताच्या चुड्यामध्ये आतमध्ये जाऊन बसते आणि रात्री बाहेर येते आणि सगळ्या लोंबी खाते. सकाळचा सुपडा साफ करतात. अतिशय खादाड कीड आहे. एका शेतातून दुसऱ्या शेतात लष्करासारखी जाते त्यामुळे त्याला लष्करी अळी नाव दिलं. ह्याच्यामध्ये 5 ते 6 प्रकारचे रंग आहेत. त्यामुळे वेगळी एखादी अळी दिसली ती काहीतरी वेगळं आहे असं आपल्या मनामध्ये विचार अजिबात येऊ नये. त्यासाठी हा दाखवण्याचा केलेला प्रयत्न हा सगळा जीवनचक्र त्याचा जवळजवळ 18 ते 25 दिवसामध्ये पूर्ण होतो. म्हणजे लोंबीच्या अवस्थेमध्ये 2 पिढ्या पूर्ण होतात. अशा वेळेला औषध मारण्यापेक्षा कीटकनाशक पंपात टाकायचं, नोझर काढायचं, भाताच्या चुड्यावर पाय देताना मधी वतायचं, त्याला आळवणी म्हणतो. असं जर केलं तर चांगल्या प्रकारे या किडीचा बंदोबस्त आपल्याला करता येईल. जीवनचक्र या ठिकाणी बघा भाताच्या बेचक्यात बरोबर आतमध्ये कशा आड आहे. कापलं तरी ते बांधावून दुसऱ्या रानात लगेच जात. आळ्या दाखवण्याचा प्रयत्न केलाय. काही काही वेळेला फील्ड व्हिजिटला जात असताना फोटो हा एक पुरा होतो. कुठं गेलता इथं गेलतो. बोंबल कुठे हिंताय असा भाग नाही दाखवायचा आहे का हे त्याच्यापेक्षा म्हणजे झोप येऊ नये. नाही म्हणूनच दुसऱ्यांना झोप येऊ नये त्यासाठी तर दाखवलं. तिनं डोळे मोठे केले आपली जागणार हो म्हणून. सोयाबीन मध्ये पाणी खाणारी आहे. खाते बघा कसं पूर्ण जाळी करून टाकते. पानामध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया अजिबात होत नाही. त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी होत आहे. अंडी अळी कोश आणि पूर्ण वाढलेला पतंग या ठिकाणी मी दाखवलेला आहे. जीवनचक्र 18 ते 22 दिवसात पूर्ण होत आहे. अळ्याचे जो 5-7 प्रकार आहे, वेगवेगळे रंग आहेत त्याच्यामध्ये, पण खाणारी ती सोयाबीनवर खाणारी ती कोश किती देखणार आहे बघा. नर आणि मादी किती देखणे आहे थोडा. बऱ्याचशाच वेळेला असे कीटक बघितले, त्याचा रंग बघितलं की असं वाटतं की मोस्ट ऑफ द फॅशन डिझायनर्स दे माईट हॅव टेकन कलर फ्रॉम आमच्या कीटकांच्या पासून. म्हणजे मॅचिंग बिचिंग सगळं हे कीटकांच्या पासून. कसं खाते जाळीच करते तयार. हिरवा भाग संपूर्णपणे खाते. काय ह्याच्यावर काय औषध मारा नाही बुडवा काय फरक पडणार आहे. सगळं नुकसान झालेलं आहे वाटतं असं बऱ्याच वेळेला सोयाबीनच्या बाबतीत. भुईमुगावर सुद्धा ती आळी घाटी आळी एकटी पडते. अशा वेळेला मात्र स्टमक कॉन्टॅक्ट पॉइझन आणि सिस्टमिक ऍक्शन असणारे जे केमिकल्स आहेत त्याच्यामध्ये लॅमरा सायलोथ्रिन आहे, क्लोरोपायरीफॉस आहे, आलं लक्षामध्ये. त्याच्यामध्ये सोलोमोन आहे. त्याच्यामध्ये दुसरं बेल्ट म्हणून एक बायर्स आहे. अशा प्रकारे इन्सेक्टिसाईड आपण किडीचं प्रमाण किती आहे विचारल्यानंतर मग तुम्ही त्याच्यातल्या कॅटेगरी सांगा. कसं असतं माहितीये काय की एखादा पेशंट पहिल्यांदा आला की मग त्याला आता कॉर्पोरेशनमध्ये बघायचं 10 रुपये दिले की पेशंटला तपासायचं. पण जाते तिथं कोण अजिबात नाही. 200 रुपये देऊन उलट पालट करून तपासणी दाखवतात. माणसाची मानसिकता आहे. तसं पहिल्यांदा मी एकदा त्याला सांगू लागलं किती टक्के कीड आहे, किती झाडावर आहे, तुझ्या डोळ्यानं बघितल्यानंतर किती टक्के आहे ह्याचा अंदाज घ्यायन मग त्याप्रमाणे रेकमेंड करा. आलं लक्षामध्ये. हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. फुलकिडे फार मोठ्या प्रमाणात असतं. पानाच्या खालच्या बाजूला असतं. खरवडून खातं, जखम करून खातं आणि त्याच्यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहितीये काय, जखम झाली की इतर जीवाणू आतमध्ये जाऊन कदाचित रोग होण्याची शक्यता असते. भुईमुगामध्ये उन्हाळी बर्ड नेक्रोसिस नावाचा जो विषाणूजन्य रोग आहे तो या फुलकिड्यांच्या मार्फतच प्रसारतो. 2 महत्वाच्या बाबी या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. फुलकिडे आणि मिलीबग्स यांची सुरुवात जमिनीतनच होते. काय सांगतो लक्षात घ्या. फुलकिडे आणि मिलीबग यांची सुरुवात जमिनीतनं होते. एकदा झाडावर आल्यानंतर मग जीवनचक्र ते झाडावर तयार करतात. त्यामुळे औषध मारत असताना झाडाबरोबर झाडाच्या गुंतक्याच्या बाजूला सुद्धा आळवणी करणं महत्वाचं आहे. लक्षामध्ये गुंतक्याच्या बाजूनं आळवणी करणं अत्यंत गरजेचं आहे. फुलकिडीच्या बाबतीत मात्र सगळ्यात बेस्ट म्हणजे फिप्रोनिन रिजंट. सगळ्यात बेस्ट 15 लिटरला 30 मिली. झाडाच्या अवस्थेनुसार 19:19, 52:34 आणि 13:40 याला शेतकऱ्याला द्यायचं.
त्यामध्ये त्याचा जीवनचक्र कसा दाखवण्याचा प्रयत्न केला, अंडी कशी आहेत आणि त्यानंतर सुप्तावस्था आहे त्याची आणि त्यानंतर नर आणि मादी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. शेतामध्ये जात असताना, मार्केटिंग करत असताना, विकत असताना शेतकरी कीड आली म्हणल्याने त्याच्या सांगण्यानुसार तुमचा अंदाज काय तर बनला नाही, त्याला मोटरसायकलवर घ्या आणि त्याच्या रानात जाऊन बघू नये रक्षामध्ये. अशा प्रकारे आपल्याला धंदा करावा लागला. भुईमुगावर पाणी खाणारी आली, या किडीचा प्रादुर्भाव खरीपापेक्षा उन्हाळी ज्या भागात ज्या ठिकाणी भुईमुग केला जातो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसते. कार्बोरिल आहे त्याच्यामध्ये, कार्बो सल्फान पावडर, वेजिटेबल पावडर आहे, ह्या जर दिल्या तर त्याचा परिणाम हा चांगल्या प्रकारे या किडीच्या बंदोबस्तासाठी होतो. त्याचं जीवनचक्र या ठिकाणी एखाद्या अंडी कशी आहे, अंडी बरोबर मधल्या देठा बरोबर जे काठे आहेत म्हणजे हेअर्स आहेत त्याच्या ठिकाणी घातलेली आहे ते पडू नये म्हणून आळी बाहेर येते, त्यानंतर पूर्ण वाढलेली आळी कोश आणि त्यानंतर पतंग कसा हे या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी दुसरं राईस बॉल, कुठल्याही किचन मध्ये गेल्यानंतर लाईटला वर भिंतीच्या किचनच्या वर जी फुलपाखरं दिसतात ना ती सगळी राईस बॉल. नुकसान फार मोठ्या प्रमाणात होत नाही, पण ज्या ठिकाणी तुम्ही बियाणासाठी भात ठेवले, बियाणासाठी भुईमूग ठेवले तिथं मात्र नुकसान होण्याची दाक्षिण्यता आहे. उगवणीच्या क्रियेवर विपरीत परिणाम त्या ठिकाणी दिसतो. एक आता नवीन कीड आली बघा, जेव्हा तुम्ही भुईमूग बेअर हाऊस मध्ये किंवा तुमच्या घरामध्ये बियाणं म्हणून ठेवता तर ह्या किडीचा प्रादुर्भाव होतो. ही कीड आतमध्ये भुंगाने आळी गेली ते खाते काय, बरोबर शेंगदाण्याचा वरचा भाग खाते, त्यामुळे उगवणूकच होत नाही. वाळवून चांगलं पोती भरून जमिनीशी संपर्क येणार नाही असं लाकडं फळ्या ठेवून मग त्याच्यावर ठेवणं गरजेचं आहे. कुठं भुंगे दिसले लाईटला किंवा घरात पोत्यावर वगैरे तर मेल्याथियॉनचा स्प्रे डायरेक्ट पोत्यावर द्यायला काही हरकत नाही. मेल्याथियॉनचा स्प्रे डायरेक्ट पोत्यावर द्यायला काही हरकत नाही, कारण ते आपण बियाणं म्हणूनच वापरणार. त्यानंत हुमणी भुईमुख कसं खाते त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. एकरी रोपांची संख्या ठेवता येत नाही आणि ती संख्या नाही ठेवली की उत्पादनामध्ये निश्चितपणानं आपल्याला फरक पडलेला दिसतो. सगळं खातं बरं, हुमणी आतापर्यंत फक्त मुळं खाते, या ठिकाणी शेंगा जाऊन शेंगदाणे सुद्धा खाते, म्हणजे परिस्थितीनुसार खाण्याचा हा कल आहे हुमणीचा, म्हणून त्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आपल्या ठिकाणी वाढलं. कसं खातं ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय. हे होलोट्रा किंवा सिरटा, आता हा भाग अतिशय महत्वाचा आहे. सगळ्यात महत्वाचं हुमणीचे भुंगे बाहेर पडतात कधी, ज्यावेळी आपण बघतो हुमणीचे भुंगे बाहेर कधी पडतात तर सर्वसाधारणपणे फेब्रुवारी एंड नंतर जून महिन्याच्या अगोदर, पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर एका दुसरा तरी मोठा वळवाचा पाऊस आपल्याकडे पडतो. किती पाऊस पडल्यानंतर भुंगे बाहेर पडतात याच्यावर सुद्धा माझ्या विभागामध्ये अभ्यास झालाय. 70 मिलीमीटर पाऊस पडला की दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मौसूम झालेल्या जमिनीतनं भुंगे बाहेर पडतात. आता 70 मिलीमीटर मोजायला काय माप आहे का आपल्याकडे? गावातली गटार वाहिली की ओळखायचं 70 मिलीमीटर पाऊस पडला एक अंदाज. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी शेतामध्ये जायचं भुंगे जमिनीतून बाहेर काढतात, निसर्गाने वेळ सुद्धा कशी दिली बघा, 7:15 रात्री 10:30 त्यावेळी रानात कोणच असत? ते 10:30-11 पर्यंत बाहेर पडतात. जातात कुठं? शेताच्या बांधावर जी झाडं तुम्ही लावली नाहीये त्याच्यामध्ये कडुलिंब आहे, त्याच्यामध्ये बावळ आहे, त्याच्यामध्ये चिंच आहे, त्याच्यामध्ये बोर आहे, त्या झाडावर जाणं पाला खातं, कोवळा पाला खातं. कुठपर्यंत खातं? जोपर्यंत नराला मादी आणि मादीला नर मिळत नाही तोपर्यंत. त्यानंतर मात्र त्यांचं मिलन सुरू होतं. हे मिलन किती वेळ चालतं याच्यावर सुद्धा अभ्यास केला. हे मिलन 45 मिनिटं चालतं. ज्या 45 मिनिटात त्या दोघांना मारा चेसा काय वाटेल तिकडे मादी अंडी घातल्याशिवाय मरत नाही, निसर्गाचा नियम. 45 मिनिटं झाले तर नर आणि मादी वेगवेगळे होतात आणि मादी नंतर अंडी घालायला चालू करते, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी अंडी घालायला ती चालू करते. अंडी अशी असतात, या अंड्यातून पहिली आळी बाहेर पडलेली आहे, त्यानंतर दुसरी तिसरी कोश आणि पूर्ण वाटेला भुंगा. हे संपूर्ण जीवनचक्र पूर्ण व्हायला जवळजवळ 8-12 महिने लागतात. ही 8-12 महिने म्हणजे एका वर्षामध्ये एकच पिढी पूर्ण होते. ते आपण थोडस हे करून आपणच घ्यायला चालू करू. तुम्हाला येणार आहे
मला वाटतो कॉफी आहे. एका मित्राच्या घरी गेलेलो होतो, बरेच बसलेले होते, बहिणीने आणून चहा दिला, सगळ्यांनी चहा घेतला, राहिलो फक्त सगळ्यांना चहा दिले ते मी आणि तुझे मिस्टर. मग आम्हालाही आणून दिला, आम्ही घेतल्या सहज बाहेर आले. मित्र म्हणलं हुंगणीच्या दोन जाती आहेत महाराष्ट्रामध्ये, प्रामुख्याने हुंगणीच्या दोन जाती आहेत. एक मगाशी मी आपल्याला सांगले की नदी काठाची, पुराचं पाणी जिथपर्यंत जातं तिथपर्यंतच ती हुंगणी आहे, त्याच्यापुढे हुंगणी नाही. तिचं नुकसान लावणीपेक्षा खोडव्याला 100% होते. नदीचं पाणी माळावर नेऊन ज्या ठिकाणी ओलीता खाली आणून जमीन रायताव केल्या त्या ठिकाणी जी हुंगणी आहे ही माळावरची हुंगणी. याला होलो ट्रॅकिया सिराटा असं म्हणतात आणि नदी काठीच्या हुंगणीला लिकोपोलिस लिपिडोफोरा असं म्हणतात. या दोन हुंगण्या वेगवेगळ्या आहेत. आता ह्या हुंगणीच्या बाबतीत 8 ते 12 महिन्यामध्ये त्याचा जीवनचक्र पूर्ण होतो. ज्वारी, त्यानंतर भुईमुग, मका, ऊस या सगळ्याचं नुकसान फार मोठ्या प्रमाणात ही करते. ही दुसरी जात आहे, याला फायलोग्नॅथस डायनोसिस म्हणतात. सांगली जिल्ह्यामध्ये 2-4 वर्षापूर्वी ही कीड आम्हाला जेवढी पहिल्यांदा दिसली तेवढी हिचं प्रमाण 20% होतं. मागच्या वर्षी ज्यावेळी पाऊस पडल्यानंतर आम्ही निरीक्षण घेतली त्याच्यामध्ये हिचं प्रमाण 60% होतं आणि माळावरची हुंगणी 40% होती. म्हणजे ही कीड वाढायला लागली आहे हा एक भाग. दुसरं निरीक्षण की ह्याचा जीवनचक्र हा फक्त 6 ते 7 महिन्यात संपतो, म्हणजे ज्या 2 पिढ्या पूर्ण होत असाव्यात. ज्या किडीचं प्रमाण वाढलं तर कारखान्याला ऊस मिळणार नाही. त्यामुळे हे असं कुठं दिसणार, भुंगा किती देखणार बघा, त्याला गेंड्या भुंग्यासारखं शिंग आहे, फार मोठा आहे. त्याच्या तिन्ही अवस्था आहेत. ती सगळ्यात मोठी अळी म्हणजे वयस्क झालेली आहे अळी, म्हणजे म्हातारे असं म्हणता येणार नाही त्याला, वयस्क वय झाल्यामुळं अंगावर सुटकुत्या वगैरे पडलेले आहेत. त्यानंतर कोश आणि पूर्ण वाढलेला भुंगा अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान करते. मिरची, टॉमॅटो, वांगी, केळी आणि ऊस नदी काठाला काही सोडत नाही. सगळ्यात महत्वाचं, ही कीड कुठल्या झाडावरच जात नाही, कारण नर आणि मादी दोन्ही मेलेले आम्हाला जमिनीवर दिसतात झालं लक्षामध्ये. त्यामुळे थोडं बंदोबस्त करणं याचं फार अवघड आहे. त्याच्या म्हणजे व्यवस्थित चाललेलं आहे का नाही आता बंदोबस्त. ह्याचा बंदोबस्त करत असताना सगळ्यात महत्वाचा भाग पुढे आणखी मी घेणार आहे. ज्या ठिकाणी हुंगणीचा सातत्यानं प्रादुर्भाव होतो त्या भागातल्या शेतकऱ्यांनी खरीपामध्ये शेणखत, कंपोस्ट खत टाकत असताना कीटकनाशक मिसळल्याशिवाय अजिबात टाकायचं नाही. ज्या ज्या वेळेला शेतकरी मेळाव्यामध्ये जातो त्यावेळी प्रत्येक वेळेला प्रश्न विचारला जातो की कीटकनाशक वापरून सुद्धा हुंगणीचा बंदोबस्त होत नाही, होणारही नाही. त्याचं कारण असं की भुंगे बाहेर कधी पडतात, कुठल्या झाडावर जातात, कुठली अवस्था नुकसान करते, कोणतं कीटकनाशक कोणत्या वेळेला कोणत्या पद्धतीनं वापरायचं हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत नुसत्या कीटकनाशकानं हुंगणीचा बंदोबस्त अजिबात होणार नाही. हे सांगायसाठी आज मी आपल्या समोर आलेलो आहे. तिथून जाताना हुंगणीच्या किंवा इतर कुठल्याही किडीच्या नियंत्रणाविषयी तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्याशिवाय तुम्हालाही जाऊ देणार नाही. इथनं मी जाणार बंदोबस्त कसा केला ते बघूया. नाचणं पीक असाय त्याच्यावर किडी येतच नाही, पुअर मॅन्स क्रॉप म्हणतात त्याला. पण आपल्याकडच्या पूर्वी नाचण्याच्या ज्या जाती आहेत ना त्या अशा होत्या, ओपन हे म्हणतात त्याला. आता ज्या हाय यिल्डिंग जाती आहेत त्या अशा आहेत, म्हणजे क्लोज्ड पेनिकल आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्यावर किडीचं प्रमाण पहिल्यांदा आम्हाला दिसून आलं. या ठिकाणी बघा, कणसा ताळ्या, ज्वारीच्या कणसा ताळ्या होतात ना तशा ताळ्या या ठिकाणी ज्या बाबतीत झाल्या. संपूर्ण गावामध्ये मेटारायझम नावाची भुकटी फुकट देऊन नाचणीवर नुकसान आम्ही त्या ठिकाणी कमी केले. रंग दुसरा आहे, हा तिसराच रंग आहे, त्यानंतर हा चौथाच रंग आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या आपल्याला दिसतात. जोपर्यंत पाकळ्या उडून तुम्ही बघत नाही आत काय आहे तोपर्यंत कळतच नाही, कारण विष्ठा सगळी आपल्याला त्या ठिकाणी खाल्लेली दिसते. ऊसाचा खोडकिडा, ज्या ठिकाणी सोयाबीन, भात, भुईमुग काढून पूर्वांगात ऊसाची लागवड केली जाते तिने एक काळजी घेणं गरजेचं आहे. पाणी एकदम देण्यापेक्षा थोडं थोडं सारखं द्यायचं. पाणी दिलं की ह्युमिडिटी वाढते, ह्युमिडिटी वाढली की ह्या किडीचा प्रादुर्भाव ऑटोमॅटिकली कमी येतो. हा पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा की पेरणी, ऊसाची लागवड जर तुम्ही अगोदर केली तर ह्या किडीनं नुकसान करण्याची स्टेज असते पुढे जाते ऊस तोपर्यंत त्याला होत नाही. तर ह्या दोन गोष्टी बघणं अत्यंत गरजेचं आहे. अंडी, आळी, कोश आणि पूर्ण वाढलेला भुंगा कसा आहे, पूर्ण वाढलेला पतंग कसा आहे त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. त्या ठिकाणी नुकसान बघा, मधली जी सुरळी आहे तीच वाढली आहे.
त्याला डेढाट असं म्हणतात पाकासारखं. सुरळी वारली कने की दुसरीकडनं पण फूट येते, पण दुसरी फूट दुसरी पिढी नुकसान करते. नाहीतर फुटी जर वाढल्या असत्या तर आळ्या आणून हात सोडल्या असते आपण फूट वाढवायला, तर ते नुकसान करतं. त्या ठिकाणी बघा, मधली सुरळी तुम्ही जर हातानं काढली तर बऱ्याचशाच वेळा इकडे आळ्या दिसतात की बारक्या, तशा आळ्या दिसतात. त्या सॅप्रोफिटिक आळ्या आहेत, त्या उसावर जगत नाहीत, कुजलेल्यावर जगतात. पण इकडची जी आळी ती खोडकिडीचं नुकसान करते. शेतकरी दाखवायला आणायला 10-15 आळ्या आहेत बघा एकाच्या, तर त्या आळ्या किडीच्या नाही. त्या ठिकाणी नुकसान कसं करतात ते दाखवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या रूपावर जायची पीक कशी करते. नंतर टॉपशूट बोरर हा लवकर येणारा खोडकिडा फक्त भरणीपर्यंतच असतो, भरणी नंतर येत नाही. भरणी नंतर हा टॉपशूट बोरर म्हणजे शेंडी आळी ही फार मोठ्या प्रमाणात येते. त्यापासून म्हणजे ऊस जाईपर्यंत त्याचं नुकसान आपल्याला दिसून येते, पण ह्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे, 8-10% आहे. कारण ह्याला औषध मारता येत नाही, काही नाही. जीवनचक्र या ठिकाणी दाखवला, अंडी किती देखणी आहेत बघा, त्यांना अळी बाहेर पडते, अळी कोशावस्थेला जाते. आणि कोशावस्थात आणण्यापूर्वी एक्झिट होल केले बघा, ते बाहेर पडण्यासाठी पतंगाला जागा केली आहे, ते विस्थेनं आणि लाळीनं लिंपले, त्यातनं पतंग बाहेर पडतो ना हा पतंग. हा जीवनचक्र साधारणपणे 3-4 आठवड्याचा आहे. नुकसान कमी आहे, औषध मारता येतच नाही त्याला. फक्त एक काळजी घ्यायची, भरणी करत असताना खताबरोबर जर कीटकनाशक वापरली तर या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो. दाणेदार कीटकनाशक कुठले, फोरेट आहे, रिचेंट आहे, फर्टेर आहे, 1-10 किलो खतात वापरायचं आणि मगच भरणी करायची, या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येतो. कसं खातं ते एक्झिट होल बघा कसं आहे. आणि या ठिकाणी बघितलं लक्षात येते, मधला शेंडा मेला की साईडचे जे डोळे आहेत ना ते फुटतात, त्यामुळे ती बंचितच झाल्यासारखे दिसतो. लांबणं असं दिसलं की ओळखायचं त्या ठिकाणी खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला आहे. या तिन्ही खोडकिडीसाठी लवकर येणारा खोडकिडा कांडीकीड दाखवून मी आपल्याला दाखवणार आहे. हे कांडीकीड बघा, ही कांडीकीड आपली नाही आहे. शेतकऱ्यांच्या मध्ये एक क्युरियोसिटी असते, कुठनं काय चांगला ऊस दिसला की आणायचा आणि लावायचा. त्यामुळे कर्नाटकात बऱ्याचशा जाती आपल्याकडे आणून लावल्या, त्यामुळे ह्या किडीचा प्रादुर्भाव झाला. आणि आमचं वातावरण काय कुठल्या बी युतीला चांगलं आहे, त्यामुळे इतकं चांगलं ते किड झाली. कर्नाटकापेक्षा आमच्याकडे जास्त तिथं नुकसान होत आहे. त्यामध्ये नुकसान म्हणजे ऊस मरत नाही, पण ज्या ठिकाणी कांडीकीड लागलेली आहे त्या ठिकाणी वारा लागे ते मोडतंय. एकदा मोडला की त्या उसाला वजन अजिबात भरत. त्या ठिकाणी इतर बोलत जीवनचक्र दाखवले, अंडी आली कोश आणि पूर्ण वाढलेला पतंग, हे सर्व साधारणपणे 2-3 आठवड्यामध्ये यांचा जीवनचक्र पूर्ण होतो. हे असे ट्रॅप्स मिळतात ह्याला कामगंध साखळे म्हणतात. मध्ये जे लूर लावलेले आहे, काळं जे लावलेले इकडे दाखवले होता ते लूर आहे, त्याच्यामध्ये मादीचा वास पाहिजे. आणि त्या मादीच्या वासामुळे नर येऊन पडला, त्यामुळे नर आणि मादीचं मिलन होत नाही, त्यामुळे अंडी घातली जात नाही. पर्याय ना, तुमच्या शेतामध्ये या किडीचा प्रादुर्भाव कमी व्हायला मदत होते. त्यामुळे अर्ली शूट बोरर, टॉप शूट बोरर आणि इंटरनल बोरर याचे सगळे कामगंध सापडे बाजारामध्ये आता विक्रीला आहेत. हा काय बंदोबस्ताची उपाययोजना नाही, पतंग किती येतात ह्याच्यावर औषध नेमकं कधी मारायचं हा आपल्याला अंदाज मात्र निश्चितपणानं घेता येतो. त्यावेळी ह्याला काय ट्रॅपच पाहिजे असं नाही, असं त्या ट्रेमध्ये लूर लावले काढ पतंग किती आले, तेव्हा हे सुद्धा आपण शेतकरी बंधूंना सुचवायला काही हरकत नाही. ही नदी काठाची उमणी, उमणीचा सगळ्यात मोठा भोंगा मिलन चालू आहे. मिलन 45 मिनिटाचा, नर आणि मादी वेगवेगळे होतात आणि त्यानंतर मात्र अंडी घालायचा होता. अंडी अशी आहे की अंडी एकत्रित करून दाखवली, जो 55-65 पर्यंत अंडी घातली. ही एकत्रित करून दाखवली, रानात अशी घातली जात नाही, रानात तशी अंडी घातली जातात बघा, इथं चार. त्यामुळे हुंडीग्रस्त क्षेत्र ज्यावेळी आपण पाहता त्यावेळी ठिगळ लागल्यासारखं दिसते, पूर्ण नुकसान झालेलं दिसत नाही. कारण अंडी घालण्याची प्रक्रिया त्याची ही आहे. पहिली आळी, दुसरी आळी, तिसरी आळी, त्या ठिकाणी पहिली जी आळी आहे ती साधारणपणे 40-45 दिवसाची आहे. अंड्यातनं बाहेर आली की सुरुवातीला सेंद्रिय पदार्थ खाते, पण ह्यावेळी काय होतं माहितीये का, ह्याचे जे भुंगे बाहेर पडतात सर्वसाधारणपणे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत पूर येतो. त्यामुळे जुलै पासून ऑक्टोबर मध्ये हे भुंगे बाहेर पडतात लक्षामध्ये. त्यामुळं समजा जुलै एंडला जर भुंगे बाहेर पडले, तिथनं पुढे मिलन, तिथनं पुढे अंडी घालायला 18-20 दिवसानंतर अंड्यात नाळी, म्हणजे ऑगस्टचा शेवटचा आठवडा येतोय, त्या काळामध्ये ही हुंगणी सुरुवातीला सेंद्रिय पदार्थावर जगते आणि त्यानंतर पिकाची मुळं खाली. ऊसाची मुळं खाली तर ऊस मरत नाही, कारण ऊसाची वाढ ऑलरेडी झालेली आहे, त्याच्यामुळे उभ्या ऊसाला हुंगणी लागली हेच पटत नाही. त्यानंतर ही दुसरी आळी 45 दिवसानंतर कास टाकते आणि दुसरी आळी ही खऱ्या अर्थानं नुकसान करते. आता हे नुकसान करता येईल, पण काय होतं, तोपर्यंत नोव्हेंबरला कारखाने चालू होतात ही आळी पुन्हा खाली जाते.
ह्या अळीला थंडी सहन होत नाही, दो दो एक फूट वर खाली जाते आणि त्यानंतर परत वर कधी येते, तुमचा ऊस तुटून जातो, तुम्ही पाला दापता, तुम्ही पाणी देता, खत देता, काही वेळेला बाळभरणी करता आणि मग सर्वसाधारणपणे तापमान ज्यावेळी वाढायला चालू होतंय, कधी वाढतंय, फेब्रुवारी एंड किंवा मार्चचा पहिला आठवडा, त्यावेळी ह्या अळी वर येते आणि मुळं खाते. म्हणून आपण म्हणतो की खोडव्याला उंबी लागते, तोपर्यंत खोडवं जवळजवळ गुडघाभर आलेला असते, त्यामुळे खोडवं मरतंय, त्यामुळे आपल्याला लक्षून येते. नंतर ही मोठी अळी, ज्या ठिकाणी सोयाबीन भात भुयूक करून पूर्वांगामी ऊसाची लागवड केली जाते, ही अळी त्या मेहण्यात शिरते. ऊसाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये जर्मिनेशन उगवणूक 100% होणे हा एक महत्वाचा भाग. कुठलाही तुम्ही ऊस लावला, एक डोळा लावा नाही तर कांडी लावा, दोन डोळ्याची 75-80% वर उगवणूक आपली जात नाही. अशा वेळेला जर मेहनत पोखरलं, एकरी ऊसाची संख्या ठेवता येत नाही, त्यामुळे पर्यायानं तणेजवर मात्र आपल्याला विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. त्यानंतर बघा, ही अळी पूर्ण वाढलेली आहे. दाखवण्याचा उद्देश असा की या अवस्थेमध्ये तोंडात ती चिकट द्राव बाहेर टाकते, तो चिकट द्राव फेविकोल सारखा असतो, त्याच्यामुळे आजूबाजूची माती घेते, एकत्रित करते, गादी तयार करते, गादीवर झोपते, अंगाभोवती माती गोळा करते, मग कोशावस्थेमध्ये जाते. निसर्गामध्ये किती विविधता आहे त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आमची भूमी. आता या ठिकाणी बघा, तुमचं लक्ष द्या, या ठिकाणी बघा, पहिल्यांदा गादी केली, गादी झोपली, आपल्या अंगाभोवती माती गोळा केली, मग कोशावस्थे. या कोशाच्या संरक्षणासाठी ते मातीचं आवरण आहे. अंतरमशागत करत असताना, नांगरट करत असताना असे चेंडू तिसरी की शेतकरी बाजूला काढतात, उचलून आपटलं तरी फुटत नाही, एवढा चिकट पदार्थ अळीच्या लाळीमध्ये आणि आतमध्ये कोश आहे. 18-20 दिवसानंतर जो तो 25 दिवसापर्यंत कोशातनं भोंगा बाहेर येतो, पण जमिनीतनं बाहेर येत नाही, कारण मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये जमिनीत तडकलेले असतात, त्याला बाहेर यायला रस्ताच येत नाही. नदी काठाची माती जर आपण बघितली तर मार्च एप्रिल मे मध्ये वीरभट्टीसाठी काढतात, ती काढताना उकरत नाहीत, पोकल्यानंतर तासून नेतात, एवढी जमीन घट्ट झालेली असते. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर, पूर येऊन गेल्यानंतरच मग भोंगा बाहेर पडतो. आलं लक्ष मध्ये काय झालं? हे त्याचं पूर्ण जीवनचक्र 12-14 महिने लागतात, जीवनचक्र पूर्ण व्हायला 12-14 महिने लागतात, म्हणजे एका वर्षामध्ये एकच पिढी पूर्ण होते. तिथूनच काय पुढे पुमणीच्या बाबतीत सगळ्यात महत्वाची बाब, पुमणी मातीत नसून मुळांच्या सानिध्यात असते. वरच्या बोटाजवळ उमणे, खालच्या बोटाजवळ उमणे, आपण कीटकनाशक मातीत टाकतो, मातीत टाकलेल्या कीटकनाशकाचा उमणीचा संबंधच येत नाही, म्हणून बंदोबस्त होत नाही. त्या ठिकाणी आपल्याला कीटकनाशक बदलायचं नाही आहे, कीटकनाशक वापरायची पद्धत आपल्याला बदलावी लागतात. त्या ठिकाणी बघा, आतापर्यंत तुम्हाला सांगितलं दाणेदार कीटकनाशक आहे, त्यामध्ये आम्ही जे संशोधन केलं त्याच्यामध्ये रिजेंट आहे, पर्टेरा आहे, डर्सबॅन आहे, आलं का लक्षात, क्लोरोपायरिफॉस आहे, यापैकी कोणतंही 1-10 किलो खतात मिक्स करायचं आणि टाकायचं. दुसरी गोष्ट, ज्यावेळी तुम्ही खोडव्याला उंबीचा बंदोबस्त करता, त्यावेळी सरीतनं कीटकनाशक अजिबात टाकायचं नाही. सरीतनं टाकलेलं कीटकनाशक गुरुत्वाकर्षणाच्या फोर्समुळे उभं खाली जातं, उंबणी बोधात नाही, संबंधच येत नाही. त्यामुळे खोडव्याची जी उंबणी बंदोबस्त करायची असेल, तो खोडव्याच्या बुडक्यामध्ये पाडेगाव संशोधन केंद्राने ही पाहार तयार केलेली आहे. पाणी देऊन झाल्यानंतर, घात आल्यानंतर बरोबर 1 इंचाचा बरोबर खड्डा पडतो, त्यामध्ये दाणेदार कीटकनाशक टाका खताबरोबर, किंवा बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या सगळ्या कीटकनाशकाचे चाचणी प्रयोग माझ्या विभागामार्फत घेण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये क्लोरोपायरिफॉस 1 लिटर, फ्लुबेंडामाइड 250 मिली, क्लोथायोनिडिन 250 ग्रॅम आणि इमिडाफिप्रोनिनचं कॉम्बिनेशन जे बाहेरचं आहे ते लॅसेंटा 160 ग्रॅम. यापैकी कोणतंही एक 400 लिटर पाण्यात टाकायचं, चांगलं ढवळायचं, पंपात टाकायचा, पंपाचा नोझल काढायचा आणि हा जो खड्डा मारलेला आहे ह्याला नाळं मारणं म्हणतात, कारण नाळं मारून खत घालायची पद्धत आमच्या इकडे फार जुनी आहे. तर त्यामध्ये जर ओतलं तर ओतलेलं कीटकनाशक बरोबर मुळाजवळ जातं आणि उंबणीचा चांगल्या प्रकारे आपल्याला बंदोबस्त करता येतो. त्या ठिकाणी माझे सहकारी दाखवायला आले, शेतकरी स्वतः नाळं मारायला आलाय, शेतकरी त्यामुळे स्वतः कीटकनाशकाची आळवणी. उजव्या बाजूला पहिले खड्डा भरलाय, 15 मिनिटात शोषून घेतलंय, जिथं होमणी आहे तिथपर्यंत, पण जमिनीमध्ये ओल असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळी खोडवं एवढं असतं त्यावेळी पहिला कीटकनाशकाचा हप्ता आणि 25-30 दिवसानंतर गरज लागली तर दुसरा हप्ता, एवढं जर आपण दिलं तर निश्चितपणानं होमणीचा बंदोबस्त होतो. पण होमणीच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे काय,
ती आपल्याला हुंगी लागलेली कधी कळते, रोप मेल्यावर कळतं. पुन्हा आम्ही नेहमी असं सांगतो इंग्लिशमध्ये, वी कम टू नो द इन्सिडेंट्स ऑफ द व्हाईट ग्रफ, हे डॅमेज हॅज ऑलरेडी बीन टेकन प्लेस. त्यामुळं सुरुवात झाल्यानंतर नदी काठाने वाटच बघायचं हुंगी येणार आहे का नाही, कारण वर येऊन डॅमेज करेपर्यंत जर इन्सेक्टिसाइड पोहोचलेलं असेल तर होणारं संभाव्य नुकसान आपल्याला निश्चितपणानं टाळता येईल. दोन, आम्ही जागा होतो मे महिन्यात, तेवढं कलरलेलं असते नुकसान. दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये, 50% नुकसान हुमणीमुळं आणि 50% नुकसान शैलेंद्र डुक्कर, कारण ते सगळा गड्डा काढतो हुमणी खायला. दुसरे एक इंटरेस्टिंग सांगतो तुम्हाला, मगाशी तुम्ही आपण बघितले असेल आळी किती मोठी आहे बघा, केवढी आहे. एक विचार मनामध्ये असा आला, डोकं कापायचं, पाठीमागचा भाग स्वच्छ करायचा, झिंगर फ्राय केल्यासारखं फ्राय करून खाल्लं तर काही नाही, असा एक विचार मनात आला. घरात करायचं आलेल्या पाहुण्यांना खायला घालायचं, काय केले सांगायचं नाही. नाही तर रोज भाजी काय केली विचारायचा घास आहे. अतिशय प्रोटीन मटेरियल त्याच्यामध्ये आहे, आवडीनं खातील लोक, प्रॉन्स पेक्षा टेस्टी आहे. एक नवीन विचार मांडला, कुणाला सांगू नका, तुमचं तुम्ही तर करून काय अडचण आहे का सांगा. एक शेतकरी मला म्हणला की एवढं चांगलं प्रोटीन त्याच्यामध्ये आहे, मग तुम्ही आम्हाला खायला शिकवलं का नाही. त्याला म्हणलं आपल्याकडे पर्याय भरपूर असल्यामुळे तिकडे अजून लक्ष गेलं. अतिशय प्रोटीन मटेरियल आहे, चांगलं आहे. नवीन विचार म्हणला करून तर बघा, सांगायचं नाही कोणाला, काय केले सांगायचं, बघा तर तुम्ही कसा परिणाम होतोय. प्रॉन्स पेक्षा टेस्टी आहे. अमेरिकेमध्ये, बँकॉकमध्ये, मलेशियामध्ये हे तळून मॅडम विकत बसतात मार्केटमध्ये. आता विकत बसल्या म्हणजे खरेदी करणार कोण असल्याशिवाय विकत बसले का, हा पहिला. जसं आपण मसाले भात केल्यानंतर कांदा कोथमीर तळून टाकतो का नाही, तसं मसाले भातावर आळ्या तळून ठेवतात खायचं. एवढा अगदी गंभीरपणा काय बघायला लागला. खाण्याचा विषय काढल्यानंतर तुम्ही सुद्धा असं म्हणजे घरात गेल्यावर सांगितलं काय म्हणून घरात बाहेर काढलं, तो विचार कशाला आणलाय, खायचं बघा की पहिल्यांदा. तर तो एक प्रकार करायला काय हरकत नाही, अतिशय चांगला आहे. मग तुमच्याच भागातल्या शेतकऱ्यांचे मला फोन येतील, म्हणते सर हुंडीची काळजी करू नका, आमचा आम्ही बघतो, तुम्ही इकडे येऊच नका. असं म्हणते कीटकनाशक अजिबात वापरणार नाही म्हणाले, कमतमीत होती. कसं औषध मारायचं, या ठिकाणी नोझल काढले शेकडो खड्ड्यामध्ये तो आरोग्य करतो. हे लोकरी मारण्यासाठी, औषध मारण्यासाठी एक टेक्निक आम्ही तयार केले, पॉवर स्प्रेअर आहे, खांद्यावर काठे, त्याला नोझल बांधले, त्याला आम्ही टोपी, तोंडाला मास्क, फुल शर्ट, हे नुसतं चालत आहे, त्याच्या अंगावर पडतच नाही. लोकरी मारण्यासाठी एक औषध मारायचं एक आम्ही टेक्निक, माहे निहाय कसं नुकसान होतं ते या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये ती कोशावस्थेमध्ये असते, वळवाचा पाऊस पडला की भुंगे बाहेर पडतात, मिलन होतं, अंडी घातली जातात, जून पासून नुकसान व्हायला चालू होतं. जून मध्ये आपल्याकडे पिकं असतात का, अजिबात नाही. पण तुम्ही सेंद्रिय पदार्थ घालून रान तयार केलेलं असते, त्यामुळे ही सुरुवातीला सेंद्रिय पदार्थावर चढते, मग पिकाची मुळं खाते. तेव्हा हुमणीग्रस्त भागातल्या लोकांनी सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये टाकत असताना कीटकनाशक विसरल्याशिवाय हे आमच्या विद्यार्थ्यांनी घेऊन भुंगे गोळा करायला गेलेलो होतो, गोळा केले, कीटकनाशकाच्या द्रावणात टाकले, त्यांना मारलं, आम्हाला पाहिजे होते तेवढी घेतली. हे अतिशय महत्वाचं आहे. माझं युट्यूबवरचं भाषण तामिळनाडू वाले एकानं बघितलं, कारण मी तामिळनाडूमध्ये शिकलो, त्यानं बघितल्यानं मग त्यानं मला सांगितलं 2 किलो एरंडाच्या बिया चेचायच्या, वाटायच्या नाही, चेचायच्या, इंजुरी करायची, 2 लिटर मडक्यात टाकायचं, झाकायचं, फर्मेंटेशन होते, दुसऱ्या दिवशी बारक्या बारक्या लोटक्यात रानात ठेवायचं, रात्री जाऊन भुंगी गोळा करायची, काय गरज नाही, ह्याला भुंगी येतात, तगीच आम्ही प्रयोग केला, एकही भुंगा आला नाही. मग अभ्यास करताना आमचं असं लक्षात आलं, भुंगा कशाला येतोय, फर्मेंटच्या वासाला येतो. मग फर्मेंटेशन वाढवता येते का आपल्याला, मग आम्ही काय केलं, 2 किलो एरंडाच्या बिया चेचल्या, 2 पानात टाकल्या, त्याच्यामध्ये 25 ग्रॅम ईस्ट टाकलं, ज्यांना ईस्ट मिळत नाही त्यांना घरातलं आंबट ताक 2 पेले टाकायचं, ईस्ट पेक्षा चांगलं काम करते ते, 25 ग्रॅम हरभऱ्याचं पीठ टाकलं, त्यात काठीने ढवळलं, रात्री झाकून ठेवलं, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गेलो ते झाकण उघडायचं धाडसवी नाही, इतका ऑफेन्सिव्ह होत, इतका घाण वासायला, जेवढा घाण वास तेवढी भुंगी जाणार, आलं लक्षामध्ये. तर हे बारक्या बारक्या लोटक्यात ठेवलं की भुंगे मोठ्या प्रमाणात येतात, काही विकत आणायला लागते, काही सगळं घरात आहे.
किंवा असे बारके बारके प्रयोग करून बघितले तर कीटकनाशकावर होणारा अनादायी खर्च आपल्याला निश्चितपणे कमी करता येईल असाही सल्ला त्याला आपण द्यायचा. नांगरट सकाळी 7 वाजता किंवा दुपारी 4 वाजता केली तर नांगरटीच्या पाठीमागे कावळी बगळी फार मोठ्या प्रमाणात असतात. आम्ही एक अभ्यास केला त्याच्यामध्ये असं दिसून आलं सकाळी 7 वाजता नांगरट केली तर 7 ते 10% हुमणीचं प्रमाण कमी होतं. काय खर्च आहे हुमणीसाठी नांगरट केली किंवा जमिनीसाठी केली, जमिनीसाठी करत असताना वेळ साधली त्यामुळे पक्षी किती मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी बघा. अहो नंतर नंतर असं होतंय खाऊन खाऊन ते बगळा नुसतं हुमणीला बघतो खात नाही त्याला. जत्रेच्या माहीच्या अवस्थेत आपली अवस्था होती तशी. त्यानंतर हे फ्लायलुण्याचं ह्याच्याबद्दल मी आपल्याला सांगितलं की अतिशय महत्वाचे आहे. लोकरी मावा, लोकरी माव्याचा प्रसार दोनच गोष्टीमुळे होतो. मोठा झालेला लोकरी मावा पानावर सरळ वर जातो आणि वाऱ्यामार्फत पसरतो, ह्याला बलूनिंग असं म्हणतात. आणि दुसरं बेण्यामार्फत तो तुमच्या रानात येतो. तेव्हा बेणं घेत असताना वाढ तिथंच कापायचं आणि बेणं घेणे लक्षात, म्हणजे लोकरी माव्याचा आपल्या शेतामध्ये प्रादुर्भाव होणार नाही. कसा लोकरी मावायचा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर पहिल्या 2 अवस्था लोकरी माव्याच्या चपळ असतात, एका पानावर दुसऱ्या पानावर. एकदा खायला चांगले मिळाले की सेटल होतात, मग त्यांच्या अंगावर अशा प्रकारे लोकर तयार होते. लोकरीसाठी कुठलाही शेतकरी आला तर त्याला एक सांगायचं, कृषी महाविद्यालयामध्ये जो अभ्यास घेतला त्याच्यामध्ये असं दिसून आलं 25 ते 30% लोकरी मावा आला की त्याच्यावर नैसर्गिक शत्रू येतात, त्यावेळी याला औषध मारायचं नाही. हे नैसर्गिक शत्रू कसे, अशी जाळी दिसली की ओळखात ह्या जाळीखाली आळी आहे आणि ती लोकरी मावा खाते, ती आळी मोठी झाली अशी दिसते. त्यानंतर दुसरं आहे मगरी आळ्या किंवा सुसरी आळ्या भरपूर असतात, त्या सुद्धा लोकरी माव्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात करतात, लोकरी मावा खातात. असे एक शेणाचे मासे आहे तिची आळी सुद्धा लोकरी मावा खाते. तेव्हा त्याला पहिल्यांदा विचार 25% खाली आहे काय, किती टक्के आहे, तुम्ही 25% म्हणूच नका, त्याला अंदाज येईल. त्याला विचारा किती टक्के आहे, 25% वर निम्म्यानी माय म्हणला की नाही औषध अजिबात मारून होऊन जागायची, कारण हे मित्र कीटक मेले की हे परत यायला आणि 25%, म्हणजे पहिलं 25 आणि हे 50-75% नुकसान होत आहे. तेवढं ह्या गोष्टीचा मात्र एक आपण निश्चितपणाने विचार करावा. हे पिट्ट्याकडे फार मोठ्या प्रमाणात उसाला आहे, हे सर्वसाधारणपणे तुडून जाणारा किंवा 8 ते 10 कांड्या झाल्यानंतर दिसून येते, त्यावेळी औषध मारून होत नाही, पाला काढल्यानंतर मग आतमध्ये आपल्याला ते दिसतात. तेव्हा हे येऊ नये म्हणून ज्या भागामध्ये पिठ्याकिडीचा प्रादुर्भाव आहे तिथनं बेणं आणायचं नाही, आणलं तर बेणे प्रक्रिया केल्याशिवाय ऊस लावायचा. लक्षात, त्या दोन गोष्टी अतिशय महत्वाचे. ते ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये एखादा मोठा वळवाचा पाऊस पडला की लष्करी अळीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात उसावर होतो. ते सगळं खात आहे, नुसते शिरा ठरले बघा, त्याचं जीवनचक्र या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. नाही आळ्या बघा कसे, नुसतं पानाच्या मध्ये शिरात आहे. आता ह्या महिन्यात जर एवढा होऊ शकतात, ह्याला कांडी सुटेल का, कांडी सुटली तर मोठी होईल का, उत्पादनावर किती परिणाम होऊ शकतो हे या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. ते मगाशी मी आपल्याला सांगितलं सोंडे किडा, त्या ठिकाणी जाऊन आम्ही बंदोबस्त करायचा प्रयत्न केलाय. सोंडे किडे आत असले की असं तेलकट पदार्थ बाहेर येतो, त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही इंजेक्शन निवन आतमध्ये सोडल्याने ते बंद करायचा प्रयत्न केला. निश्चितपणे चांगला कंट्रोल आम्हाला मिळालेला आहे त्या ठिकाणी. ज्या ठिकाणी झाड मेलेलं आहे ते काढून भुंगे शेतकऱ्यांना आम्ही दाखवले कसं नुकसान करतात ते, किंवा मेलेलं झाड रानात ठेवायचं आणि आणून जाळून टाकायचं ते खड्ड्यात पुरून टाकायचं. हळदीवर कंदमाशी फार मोठ्या प्रमाणात येते आणि कुस्त, त्यामुळे बेणे प्रक्रिया केल्याशिवाय हळद आणि आलं अजिबात लावायचं नाही. त्याच्यामध्ये इमिडा क्लोप्रिन हे 7 मिली घ्यायचं 15 लिटरला, 50 ग्रॅम ट्रायकोडर्मा घ्यायचा, मिक्स करायचं, बेणं भिजवायचं त्यात 5 मिनिटं आणि मग लावणीसाठी. बेनाचं बिटूक ज्यावेळी काढतो आपण लावायला त्यावेळी ती कमी ती 80 ते 100 ग्रॅम वजनाचं पाहिजे. माशा ऑक्टोबर सरळ ऑगस्ट महिन्यामध्ये येतात, किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जे आलं कुजू नये म्हणून त्यांच्या बुडक्यामध्ये बरोबर फोरेट रिजन फर्टेरा 1-10 किलो खताच्या माध्यमातून टाकायचं, कारण अंडी ही बुडक्याजवळ घातली जातात म्हणून दाणेदार कीटकनाशकाचा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वापर. त्या ठिकाणी वेगवेगळ्या अवस्था दाखवण्याचा प्रयत्न केला. अंडी आळी पूर्ण वाढलेली आळी पोष आणि नर आणि मादी कशी दिसते, त्यामध्ये आलं कचू कुठले मादी कशी मोडली आहे ते दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न. लष्करी आळी फार मोठ्या प्रमाणात आली, अमेरिकन लष्करी आळी, त्या ठिकाणी सुद्धा ओळखण्याची खूण म्हणजे डोक्यावर असा उलटा वाय आहे ओळखण्याची, आणि सगळ्यात शेवटी 4 काळे ठिपके आहेत ओळखण्याची खूण आहे. त्यानंतर आळ्या अशा असतात प्रसाद बलूनिंग मार्फत, मी आपल्याला सांगितलं ना की वाऱ्यामार्फत पाण्यामार्फत, आणि मक्याचं रान जर बघितलं तर इंटरलॉकिंग झालेलं असते,
त्यामुळे एका झाडावर दुसऱ्या झाडामध्ये जायला काही बलूनही होता त्याला. जीवनचक्र या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. सर्वसाधारणपणे 25 दिवसामध्ये यांचं पूर्ण लाईफ सायकल कम्प्लीट होतं. कणस बाहेर पडल्यानंतर आळीचा प्रादुर्भाव झाला तर काय घ्यायचं काही कारण नाही, काय फार मोठं नुकसान. त्या ठिकाणी वेगवेगळ्या अवस्थेमध्ये कसं नुकसान होतं ते दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय. सुरुवातीला पानानंतर कणसावर आमच्या भागामध्ये कुठल्याही कणसावर आम्हाला अजिबात लष्करी दिसली नाही. औषध कसं मारायचं हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. औषध मारताना दोन प्रकार करायचे, आळी पोग्यात असते आणि रात्री कार्यान्वित असते, त्यामुळे फवारा चारनंतर करायचा हा एक भाग. दुसरा भाग फवारणीसाठी नोझल वापरणार ते साधारणपणे सॉलिड कोन वापरायचं म्हणजे धार लागते आणि त्या धारेनं बरोबर पोग्यात मारायचं. इतर पानावर औषध मारायचा अजिबात संबंध नाही. आलं लक्षामध्ये, पोग्यात जाईल असं मारलं तर चांगल्या प्रकारे याचा बंदोबस्त होतो. शासनाच्या नियमाप्रमाणे डेलिकेट ह्याला एक रेकमेंड केले, अलिका एक रेकमेंड केले आणि ह्याच्यामध्ये कोलँड्रो निलोपॉल म्हणजे बऱ्याचशा चुडेला खूप सारं डोक्यात असतं की असं मग सुचत नाही नसेल कोरोजन आहे त्याच्यामध्ये तेही वापरायला काही हरकत. तर चांगला बंदोबस्त होतो. सध्याची 4 वाजता फवारणी करायची. उसावरती कीड फार मोठ्या प्रमाणात आम्हाला दिसते. आता एवढ्या उसाची अशी पानं खाली तर तिला पुटवा येईल का, आल्यानंतर कांडी भरेल का, कांडीतलं अंतर वाढेल का, फार मोठे प्रश्न आपल्या समोर निर्माण झाले. त्या ठिकाणी शाळूवर सुद्धा ही कीड गेली पोग्याने, शाळे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. कामगंध सापळा आम्ही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डांजे वाकुरी साहेब आहेत त्यांच्या सहकार्याने पेस्ट कंट्रोल दिले. आम्ही शेतकऱ्यांना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हा ट्रॅप उपलब्ध करून दिला. औषध कसं मारतात ते दाखवण्याचा प्रयत्न केला. मला दिलेल्या वेळामध्ये कीटकशास्त्र सरकारविषयी एक वेगळ्या पद्धतीने मी आपल्यासमोर मांडला. आता पिकांच्या किडींच्या बाबतीत किंवा तुमच्या भागातल्या किडींच्या बाबतीत काही शंका असतील तर विचार, काही हरकत नाही. कुठलाही रोग शेतामध्ये येतो त्याच्यामध्ये बऱ्याचशाच वेळा शेतकऱ्याचा निष्काळजीपणा हा महत्वाचा भाग आहे. इक्विपमेंट लेबर त्या भागातला आपल्याकडे येऊ द्यायचा नाही हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की सुरुवातीपासूनच त्याच्यावर आपल्याला ते बुरशीनाशक 2-3 रेकमेंड केले, त्यामध्ये स्ट्रेप्टोसायक्लिन एक आहे. याचं कॉम्बिनेशन एनआरसी ग्रेट डाळिंबानं पोमोग्रेनेट दिली, त्याचा वापर जर आपण वेळेवर केला त्याला तुम्ही फिजिकली चांगलं झाड नत्राच्या मात्रा किंवा फर्टिलायझर डोसेस व्यवस्थित दिले तर झाडामध्ये थोडं ताकद येण्याची शक्यता असते. काही ठिकाणी असं बघितलं सिलिकॉन स्प्रे दिला तर तेलाचं प्रमाण कमी आहे असंही शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. बघा याची सांगड कशी घालता येते ते बघा. आंब्याला भिरूड म्हणजे त्या आंब्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं तर झाडाची खालची जी साल आहे ती लूज झालेली असते, ती झाल काढायची, छिद्र दिसतं तारेतन चोथा काढायचा, निवांत त्याच्यामध्ये स्प्रे करायचा आणि लिंबून टाकायचा. खोडकिडीचा प्रादुर्भाव द्राक्ष डाळिंब काजू आणि आंब्याला फार मोठ्या प्रमाणात आणि या सगळ्यांची लागवड जंगलतोड करून केलेली आहे, त्यामुळे जंगलातले जेवढे झाडावरचे खोडकिडे आहेत त्यांना चांगले काते मिळाले. आणखी ते चांगले माशी आल्या कंदमाशी, कंदमाशी फक्त सुरुवात करते त्याच्यात पिथियम फायटोप्थेरा आतमध्ये जातो सूत्रकृमी जातं आणि आलं कुसत. त्याला रायझोम रॉट मेलेडी असं म्हणतात. त्याला प्रमुख कारण म्हणजे आतमध्ये जायला एंट्री करायसाठी माशी जबाबदार आहे. त्यामुळे माशीचा बंदोबस्त केला की आळं कुजायचं प्रमाण निश्चित करा. 5 वर्ष मी आल्याचे प्रयोग केलेले आहेत. सुरुवातीला नुकसान झालं तर पगारातनं भरून देईन या अटीवर प्रयोग घेतले. कशामध्ये? त्याच्यामध्ये इमिडा क्लोप्रीड, हा इमिडा आणि ट्रायकोडर्मा 50 ग्रॅम 60 मिली इमिडा हो हो नाही म्हणून सांगतो ना प्रयोग घेतलेले म्हणून आम्ही सांगतो. हो हो होय हो ट्रायको 15 लिटर पाणी नवीन नवीन काढले. हा कशावर? हा अगदी बरोबर. म्हणून
त्यासाठी फुटव्याच्या अवस्थेमध्ये असताना दाणेदार कीटकनाशक टाकायचं जमिनीमध्ये. नाही त्याला इलाज नाही, कापून काढून जाळून टाकायचं, आतमध्ये अळी असते तिची परत पुढचं जीवनचक्र होऊ नये म्हणून. कळत नाही वगैरे हे शेतकऱ्यांना म्हणायचं, आपण नाही म्हणायचं. तेच सांगायला लागलं तुम्हाला, तेवढं ऑब्झर्वेशन असणं गरजेचं आहे. दुकानातनं जरा बाहेर पडावं लागणार आहे आपल्याला त्यासाठी. आणि काय आई एकदा येऊन बघू ना, त्या बाळावर केलेले बघा, 150-125 टनापर्यंत काहीतरी तो गेलेला होता. हा जास्तीत जास्त प्रादुर्भावाचा प्रॉब्लेम काय माहितीये काय, इतर सगळं कसं असतं माहितीये काय, की पेशंट आयसीयू मध्ये नेल्यानंतर डॉक्टर काही देव आहे, अगोदरपासून काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. रोपं लावताना बुडविल्याशिवाय रोपं लावायची नाहीत. त्याच कीटकनाशकाच्या दुकानातलं जाऊन बिल बघितलं मी, जवळजवळ 1,65,000 आहे. वसुली करायला मी येतो, निम्म मला द्या आपण बघू काय. फार मोठा प्रॉब्लेम आहे, फार मोठा प्रॉब्लेम आहे, ऐकत नाही ते. एवढ्या कीटकनाशकाचा फवारा देऊन तुम्ही ढगुमीची करणार, इकॉनॉमिकली काय पडतंय तुम्हाला? तुम्ही वर्कआउट करा ना. लई कीटकनाशक वापरलं म्हणजे लई उत्पन्न येते, लई पैसा मिळतो, अत्यंत चुकीचं आहे. जेवढं पाहिजे तेवढं त्यामध्ये पडणं गरजेचं आणि वेळ महत्वाची आहे. फुलकिड्याला थ्रिप्सला औषध मारत असताना झाडाबरोबर खाली मुळावर पण आळवणी करणे अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय थ्रिप्स सांगून संपवत देते तुम्ही, म्हणजे मला काय भेटते काय बघायला अशा राहते. एक पूर्ण होऊ दे. दुसरा महत्वाचा भाग त्याच्यामध्ये असा आहे की झाडावर औषध मारल्याने खाली मारायचे, ते मारत पुढे जायचं आणि हे ना खाली नुसते आळवणी करतच आहे. टेक्निक सांगा की जरा, समजा तुमच्या मनाप्रमाणे थोडं मॉडिफाय करायचं. माईटचा प्रादुर्भाव आता फार मोठ्या प्रमाणात यायला आहे. कुठलंही भाजीपाला पीक घ्या, औषधं मारून मारून कीड आपण घातलेली आणि त्यात माईटचा प्रॉब्लेम फार मोठा. माईट सुरुवातीला ओळखण्याचं, ज्या ज्या भागामध्ये माईट येतो भाजीपाल्यावर, तिन्ही भाजीपाल्या रोप औषधाचे थर दिलेले असतात, त्यामुळे तिथं ते काय करत नाही, गप असते. तुमच्या इथं आल्यानंतर वाढ सुरू झाल्यानंतर मग तो प्रादुर्भाव सुरू. त्यामुळं रोपांची प्रक्रिया करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये सध्या फ्ल्यू व्हॅलिनेट वगैरे आहेत औषधं, फार चांगले आलेले. ठीक आहे, हा फ्ल्यू व्हॅलिनेट म्हणून एक आहे. हे शेतकरी आला की जरा माझ्याकडे पाठवा, मी त्याला सांगतो. एकदा विजिट ठेवा की तिथले तर बंदोबस्त चांगला करून दाखवतो, काही अडचण नाही. म्हणजे तुमचे इन्सेक्टिसाइडचे पैसे आणि आमची कन्सेप्ट पैसे, असं दोन्ही होईल. ते लिप माइनर सारखा आहे आणि टोमॅटो पण पोकळते, ट्युटा म्हणतात त्याला, ट्युटा म्हणतात. त्याचा फेरोमोन ट्रॅप एक मिळतोय. आणि दुसरं महत्वाचं भाग काय करायचं, की एक लाईट लावायचा, त्याला पतंग येतात असं बऱ्याचशा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. लाईट लावायचा, खाली गमेला ठेवायचं आणि त्या गमेल्यामध्ये पाणी टाकताना त्यात एक 2-3 थेंब कीटकनाशक टाकायचं. फोन करा की मला तुम्हाला करायला. आम्ही डॉक्टर सारखे शिकलोय, सगळे एकदा सांगायचं नाही. ज्या वेळेला पुढल्या महिन्यात 8 दिवसांनी तब्येत बरे नाही ये, आमचाही धंदा चालला पाहिजे. आणि काही कधीही मला फोन करा, एखादं नवीन काही दिसलं तर व्हॉट्सअपवर फोटो काढायला मला पाठवा. रात्री फार लेट आलं तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी सांगेन, किंवा त्या दिवशी तुम्हाला लगेच मेसेज लगेच करेन, अमुक 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 आहे का बघा. आणि हे माझे कॉन्टॅक्ट नंबर 94.
94224-13765 डॉक्टर पांडुरंग महिती असेल याने तर मग रुक्मिणी बहिणा लागे डॉक्टर आणि मिस कॉल देऊन कन्फर्म करू नका जो माझाच फोन आहे माझाच आहे नाही तर फोन करताना सांगा की आपण ट्रेनिंगला रामेती मध्ये भेटलेलो नाही तर मग बाबूराव बोलतोय म्हणल्यानंतर मी काय बोलायचं असा प्रश्न आणि कसा पलीकडचा माणूस ओळखीत असला तरच आपण बोलतो ना नाहीतर होय नाही ठीक आहे ते वाळवी मुळ वाळवी मुळ सगळेच प्रश्न तुमच्या भागात आहेत काही मगापासून तुम्ही सगळेच प्रश्न मला एकदा बोलवा तिथं सगळेच म्हणजे तुमचा धंदा चांगला विधेय बघतो वाळवी वाळवी तुम्हाला करून दाखवतो ना तुम्ही त्याला घे तुमच्या दुकानातलं औषध घेऊन बंदोबस्त करून दाखवतो तुमच्या माणसाला ट्रेन करतो सांगून करायला येत नाही हो असं सांगू ते कसं पूर्वी म्हातारे लोक होती बघा संडासला लागलो ही अर्धी गुळी ते असं लिहून ठेवायचं आणि मग घरातल्या झालं का नाही त्याची वयाप्रमाणे बारकी मोडून बिडून घेत होती सगळे डॉक्टर झाले असते असं लिहून बिळून केलं असतं तर तसं होत नाही झाडाचं वय किडीची अवस्था प्रमाण कुठलं आहे हे त्याच त्याच ठिकाणी ठरवून ते सांगायचं वाढलेलं काय करायचं 15 लिटरच्या पंपामध्ये 40 मिली क्लोरोपायरीफॉस टाका आणि त्या मातीवरनं मारा माती काढू नका माती आपोआप खाली पडते त्याच्या आतमध्ये वाळवी आहे आणि कुठे तर वाळवू दिसलं तर खोदून ती राणी माशी मारायची राणी माशी खातात नाही रे तुम्हाला सरकारच्या खर्चाने कधी बाहेर परदेशात जाण्याचा योग आला तर 5 स्टार मध्ये ती खावा अत्यंत महागडी डिश आहे राणी माशी हे जे गंमत सांगतो तुम्हाला आदिवासी भागामध्ये काम करत असताना एक आदिवासी मावशीने मला सांगितलं की ज्या लेडीज पोटीशी राहत नाही त्यांनी हे खाल्लं तर पोटीशी राहत आयडिया घेऊन आलो माझा भाऊ डॉक्टरने त्याला सांगितलं का डोकं फिरले का वारुळ घरात लावली असती लोकांनी पण म्हातारी मावशी सांगते तिचा अनुभव काही चुकीचा असणार नाही आम्ही थोडं लिटरेचर बघायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये वारुळामध्ये राणी माशी एकच असते बाकी नर असतात पावसाळ्याच्या सुरुवातीला ज्यावेळी त्यांच्या वाटण्या होतात त्यावेळेला एखादी मादी मध्ये रूपांतर होतं आणि ती सगळ्यात वर जाते तिच्या पाठीमाग जो नर शेवटपर्यंत जातो त्याच्याबरोबरच खाली आल्यानंतर ती मिलन म्हणजे पोरी पोरं बघायचं काम जे आपण करतो ना ते तिने ऑलरेडी त्या फ्लाईटमध्ये केलेलं आहे मादीच्या शरीरामध्ये मिलन एकदाच होतं काय सांगते क्लिअरफुल आहे का मिलन एकदाच होतं आणि दॅट स्टॉक ऑफ द स्पर्म शी युटिलाइज फॉर 5 इयर्स याचा अर्थ असा की स्पर्म शरीरामध्ये गेल्यानंतर स्पर्मची व्हायबिलिटी वाढवणारे केमिकल राणीच्या शरीरामध्ये म्हणून ती इतकी वर्ष ठेवते आणि आपल्याकडे बऱ्याचशाच वेळेला काय झालं की स्पर्म कॅनॉट रीच टू द टार्गेट साईज म्हणून पोरी नवीन मैत्रिणी त्यांना सांगायचे मिळाली नाही तर माझा फोन नंबर अतिशय प्रोटीनियस मटेरियल आहे हे आपल्याला माहिती नाही ज्या भागात खातात त्यात तिने सांगितलं म्हणून आम्हाला कळलं नाही तर मला तर कळायचं काय तर तुम्ही गंभीर जेवढा एवढं काय केलंय खायला लावताय नाही खाऊन बघा एकदा खाऊन तरी बघा एकदा बाहेर जाऊन मटण खातात ते मटण असतं कशावर काय गॅरंटी आहे ह्या तो तर धोका नाही अडचण काय या ठिकाणी संयोजकांनी तुमच्याशी येऊन मला सुसंवाद साधायची संधी दिली त्याबद्दल त्यांचा अत्यंत आभारी आहे मी माहिती सांगितली प्रश्न विचारून मला काय ते माझाही अनुभव काही आपण बघितलं त्याबद्दल आपलाही अत्यंत आभारी आहे असा सुसंवाद साधायची संधी पुन्हा मिळव असं कुलस्वामी जगदीपेच्या प्रार्थना करतो जाताना एकच सांगतो गोडी गुलाबी थोडासा रुसवा गोडी गुलाबी थोडासा रुसवा खूप सारे प्रेम थोडासा रागवा नको अंतर कधी नको दुरावा पावसालाही लाजवेल असा असावा आपल्या प्रेमातील बोला करा है ना